तुम चार जन आ वेहिकल्स जो जाना। आएंगे ना, ओके वो जमा करके सगाई उनको दे दिलाना देंगे, कल ना से जो करने के बाद तुम्हारा वेट कवर दो क्वेश्चंस। नहीं, वो तो क्वेश्चंस फेसबुक पे आएंगे, जूम पे थोड़ी आएंगे। उनको तो जूम पे आके चेक करना पड़ेगा ना क्वेश्चंस। बाला जी सर को क्या बोले, ये क्या बोलना है भाई, उनको बोलो कि वो उनको फेसबुक लाइव पे ले रहे हैं। बाला जी ने पार्टी ये बोल रहे इट इज हैं। लाइव मीटिंग इज लाइव वी कैन स्टार्ट। नमस्कार, शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे संस्थेतील सर्व शिक्षकांचं मनापासून स्वागत। शिरपूर एज्युकेशन सोसायटीने नवनीतला केलेल्या विनंतीनुसार आज या ठिकाणी 2 दिवसाचं प्रशिक्षण आम्ही घेत आहोत आणि या संस्थेतील जवळजवळ 800 शिक्षक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील आज या सेमिनारमध्ये आपल्या वेबिनारमध्ये सामील होत आहे। आपल्याला माहितीच आहे की नवनीत प्रकाशन संस्था ही देशातील एक अग्रगण्य संस्था असून आज त्या संस्थेला 63 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या संस्थेचं एक सामाजिक बांधिलकीमुळे चालणारं जे काम आहे ते नवनीत फाउंडेशन करीत आहे। नवनीत फाउंडेशन जे जी कामं करत आहेत त्या कामातले अनेक प्रकार आहेत, त्याच्यात अनेक विविधता आहे, त्याच्यात आरोग्य आहे, आपत्ती निवारण आहे, गृह व्यवस्था आहे, गरजू लोकांसाठी अनेक कामं या ठिकाणी होतात। त्यातलं एक महत्त्वाचं काम आहे शिक्षण क्षेत्रातील। शिक्षण क्षेत्रामध्ये गेले 4 वर्ष सातत्याने म्हणजे 2016 पासून शिक्षकांसाठी दर्जेदार प्रशिक्षण आयोजित केली जात आहे। मागे वळून पाहताना लक्षात येतं की जवळजवळ 322 कार्यशाळा ज्या पार पडल्या त्या 15,000 हून जास्त शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आणि त्यामुळे त्यांच्या रोजच्या कामातल्या गुणवत्ता उंचावण्यास नक्कीच मदत झाली। मात्र आताचं जे कोरोना संकट आहे त्यामुळे शाळाही बंद आहेत, शिक्षकांची प्रशिक्षणही थांबली आहेत, थोडीफार प्रशिक्षण ऑनलाईन होतच आहेत, पण नवनीतचा शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी मुद्दामून आयोजित करणारं हे पहिलं वेबिनार आज या ठिकाणी होत आहे। या प्रशिक्षणाच्या पूर्वी आम्ही आपल्या शिक्षकांकडनं त्यांच्या ज्या अडचणी आणि शंका आहेत त्यांची माहिती घेतली आणि त्यानुसार आमचे जे आजचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांना विनंती केली की या सगळ्या मुद्द्यांचा उहापोह त्यांनी आपल्या प्रशिक्षणात जरूर करावा। आपल्याकडे शिक्षकांचं प्रशिक्षण ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण जे जे बदल नेहमी होत असतात ते बदल शिक्षकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या बदलांना स्वीकारण्यास त्यांची तयारी करून घेणं हा एक प्रमुख उद्देश आपल्या प्रशिक्षणामागे असतो। नुकतंच एक चांगली बातमी हाती आली आणि ती म्हणजे आमच्या नवनीत संस्थेकडनं 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनानिमित्त मुद्दामूनच एक शिक्षकांसाठी एक पोर्टल सुरू केलंय। त्याचं नाव ठेवलंय आम्ही नवदिशा। शिक्षणाला एक चांगली दिशा देणारं हे पोर्टल असून शिक्षकांचं पोर्टल शिक्षकांसाठी असणार आणि शिक्षकांच्या योगदानातून या पोर्टलची निर्मिती झालेली आहे। आपणासही अनेक गोष्टी समजून घ्यायच्या असतील, जाणून घ्यायच्या असतील, शिक्षण क्षेत्रात चालणाऱ्या घडामोडींची माहिती घ्यायची असेल, अधिकच आपल्या विषयावरचं वाचन करून आपली सखोल ज्ञान मिळवावं असं वाटत असेल तर ह्या पोर्टलला आपण जरूर भेट द्या। नक्कीच आपल्याला या पोर्टल पाहिल्यावर खूप काही मिळालं असं समाधान मिळेल। आजचं प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवलेली आहे की गेले 4 महिने शाळा बंद असताना ऑनलाईन प्रशिक्षणाचं ऑनलाईन शिक्षण देण्याचं काम हे आपण शिक्षक मंडळी करतच आहात, पण हे काम करत असताना आपल्याला अनेक तांत्रिक अडचणी येत असतील, आपल्या मनामध्ये शंका येत असतील आणि ह्या शंका दूर करण्याच्या अडचणी दूर करण्याचं काम हे आता आमच्या या 2 दिवसाच्या प्रशिक्षणात आम्ही करणार आहोत। आज ऑनलाईन प्रशिक्षण हा एक पर्याय असला तरी तुम्हाला सांगायला हरकत नाही की आपण शैक्षणिक राष्ट्रीय धोरण जे नवीन आलेलं आहे ते पाहिलं की त्याच्यात असं दिसेल की आगामी काळात हे कोविड नंतरच्या काळात सुद्धा आज शैक्षणिक तंत्रज्ञानाची जोड दैनंदिन शिक्षणाला दिली जाणार आहे आणि त्या दृष्टीने प्रत्येक शिक्षकाने आता हे स्वीकारून स्वतःला सक्षम करणं अत्यंत निकडीचं झालेलं आहे। आज आपल्याशी बोलण्यासाठी
जी मंडळी इथे आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला करून देते. सर्वप्रथम आपल्या समोर आहेत श्री अमिताभ मेहता. अमिताभ मेहता यांच्याबद्दल सांगायचं तर ते व्यवसायाने वकील आहेत, परंतु अत्यंत कुशल असे प्रशिक्षक आहेत आणि इनोव्हेटिव्ह टीचिंग लर्निंग प्रोसेस हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. नाविन्यपूर्ण काहीतरी अध्ययन अध्यापन क्षेत्रात त्यांनी योगदान दिलेलं आहे. स्पेक्ट्रम एज्युकेशन या कंपनीचे, पुण्यातल्या कंपनीचे ते संचालक आहेत आणि 20 वर्षांहून जास्त काळ ते या क्षेत्रात काम करत आहेत. आजचे दुसरे आपले जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांना महाराष्ट्रात बहुतेक सगळी लोक ओळखतात. बालाजी जाधव हे आपल्या समोर आहेत. साध्या छोट्याशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक असूनही त्यांची कीर्ती इतकी लांब पर्यंत गेलेली आहे की मान तालुका, जिथे खरोखर कनेक्टिव्हिटी कठीण आहे, अत्यंत दुर्गम भागातील एक छोटासा तालुका आहे सातारा जिल्ह्यातील, तिथे ते शिक्षक असून त्यांचं काम आणि त्यांचं नाव हे मला वाटतं काय म्हणू आपण, दिल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत म्हणतात तसं त्यांचं काम हे तालुका, राज्य, जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन त्यांना अनेक गौरव आणि पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आणि त्यांचे सगळी सत्र जी आहेत त्याने आतापर्यंत 200 प्रशिक्षण आयोजित केलेली आहेत शिक्षकांची, जी फेस टू फेस आहेत. आणि ऑनलाईन आता जेव्हा सुरू झालं तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी 90 जवळजवळ 90 गाठलेली आहेत वेबिनार्सची, ज्याच्यातनं त्यांनी शिक्षकांना हे सर्व शिकवलेलं आहे. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या प्रशिक्षणामध्ये आपले दोन्ही तज्ज्ञ तुमच्या ज्या आमच्याकडे कळवलेल्या गरजा होत्या त्यानुसार पीपीटी कशी बनवावी आणि व्हिडिओ कसे तयार करावे स्वतःच्या मोबाईल मधून हे बालाजी जाधव सर आपल्याला सांगणार आहेत आणि प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत आणि तुम्हालाही करायचं आहे त्यांच्याबरोबर. आणि दुसरे आपले अमिताभ सर जे आहेत ते ऑनलाईन आणि ऑफलाईन जे एज्युकेशन आहे ते कसं वेगळं आहे, त्याच्या दोघांच्या अप्रोच मध्ये ट्रीटमेंट मध्ये कसा आपल्याला वेगळा आपल्याला विचार करावा लागतो त्याच्यावरती आणि गुगल क्लासरूम या संकल्पनेवरती अधिक सविस्तरपणे आपल्याला मार्गदर्शन करणार. आजच्या ह्या सत्रानंतर आपण घरी जाऊन या विषयाची व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करायची आहे, सराव करायचा आहे. आणि हा सराव करून आज जे आपण शिकलो तो पक्का करून घ्यायचा आहे भाग. आणि आपल्याला त्यावेळेला कुठल्याही अडचणी आल्या तर आम्ही तुम्हाला दोन्ही तज्ज्ञांचे ईमेल ऍड्रेस स्क्रीनवर देऊ, त्यांना आपण जरूर मेल करा आणि त्यातून त्यांना परवाच्या सत्रामध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं ते नक्की आपल्याला देतील. परवाच्या सत्रामध्ये अधिकचं विस्तृत मार्गदर्शन मिळेल. एवढं बोलून मी माझं संपवते आणि मी पुन्हा एकदा शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे आभार व्यक्त करते. नवनीत फाउंडेशनच्या वतीने त्यांना मला एक चांगली संधी दिली आहे आपल्या संस्थेतील, एक चांगल्या शिक्षण संस्थेतील अनेक शिक्षकांपर्यंत आम्ही हे जास्तीचं काहीतरी मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावं. आपल्या नवनीत फाउंडेशन, नवनीत प्रकाशन संस्थेचे संचालक आहेत अनिलभाई गाला आणि आमची तांत्रिक टीम आहे संदीप कोटक आणि माझी सहकारी संपदा जोशी आणि प्रेरणा, ह्या सर्व मंडळींनी मिळून आजच्या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या रीतीने विचारपूर्वक नियोजन केलेलं आहे, आखणी केलेली आहे. मी त्यांना पुन्हा एकदा आमच्या ह्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल धन्यवाद देते आणि आजचा कार्यक्रम सुरू करावा अशी मी आमच्या तज्ज्ञ मंडळींना विनंती करते. थँक्यू मॅडम. माझी एक ऍडमिनला रिक्वेस्ट आहे की माझं अजून एक लॉग इन आहे तिथे फक्त मला कोहोस्ट करण्यात यावं. नवनीत फाउंडेशन, इसेन्स, नवनीत एज्युकेशन, आरसी पटेल मराठी माध्यमिक विद्यालय शिरपूर यांनी सर्वांनी येऊन जो हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. कारण की मी पाहिलंय की अभाव कुठला आहे तर एकत्र येऊन एखादा बदल घडत असेल तर एकमेकांना सहकार्य कसं करावं याचा खूप मोठा अभाव जाणवला जातो. आणि ही दरी कमी करण्यासाठी जे प्रयत्न नवनीत, इसेन्स, आरसी पटेल यांचं मॅनेजमेंट, शिक्षक या सर्वांनी जो प्रयत्न केला आहे तो अगदी अभिमानास्पद आहे. माझं बऱ्याच जणांशी बोलणं झालं, शिक्षकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन वेगवेगळ्या साधनांनी
किंवा वेगवेगळ्या उपलब्ध प्लॅटफॉर्म्स वरून त्यांनी काय काय केलंय. जसे आज आमच्या समोर बालाजी जाधव सर पण आहेत, एकदम वेगळ्या पद्धतीनं आणि कुठल्याही चॅलेंजला, कुठलीही चॅलेंज असू दे तिथे न घाबरता त्याचं सोल्युशन कसं आणायचं हा अप्रोच त्यांच्याकडून शिकायला मिळतो. सुरू करण्याआधी एक स्क्रीन 2 मिनिटासाठी शेअर करतो. ती स्क्रीन बघितल्यानंतर आपण पुढे जाऊ, म्हणजे मला काय सांगायचं हे सगळ्यांच्या लक्षात येईल. सर्व शिक्षकांना सांगतो की आता मी सगळं रॉ मटेरियल माझ्या बॅकग्राऊंडला तयार ठेवलेलं आहे आणि ते रॉ मटेरियल तयार असल्यामुळे मला वेगवेगळ्या गोष्टी इथे फटाफट तुमच्या समोर प्रेझेंट करता येणार आहेत. तर बॅकएंडला आपलं प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे, याच्यामध्ये कुठलाही दुमत नाही. मध्ये क्लिपिंग थांबवलेली आहे. सर्वांनी नीट लक्ष द्यायचंय, या क्लिपिंग मध्ये एक शब्द एकदम हायलाइट केला जातो. तो शब्द लक्षात ठेवून तो शब्द समजा कोणी झूम वर असेल तर झूम वरती बाबा तो शब्द कुठला, किंवा तुम्ही फेसबुक वरती असाल तर त्या शब्दाचं तुम्हाला महत्व पटतंय का, तेवढं एक त्याच्यावरती वाक्य तुम्ही टाकून द्या, मला दिसेल.
जेवढे उत्कृष्ट खेळाडू आपल्याला याच्यामध्ये दिसले त्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एक खासियत आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात अगदी टॉपमोस्ट लेवलला पोहोचलेले आहे आणि त्यांच्यामध्ये एक सिमिलॅरिटी आपल्याला जाणून येते. ती सिमिलॅरिटी म्हणजे एव्हरी डे. कोणी 18-18 तास प्रॅक्टिस करत होता, प्रत्येकाचे वेगवेगळे त्यांनी त्याच्यामध्ये प्लस पॉइंट दाखवलेले आहेत. हा व्हिडिओ क्लिपिंग कम्प्लीट करतो आणि आपला पुढचा भाग सुरू करतो. आणि माझं सगळ्यात आवडीचं वाक्य, इमॅजिन व्हॉट वुड हॅपन इफ ईच वन ऑफ अस डिस्प्लेड दिस काइंड ऑफ पॅशन. आणि पुढचा एक शब्द म्हणजे एव्हरी डे. सांगायचं तात्पर्य एवढंच की एखादी नवीन गोष्ट जेव्हा आपण आत्मसात करायचा प्रयत्न करतो, आपण आपल्या विद्यार्थ्यांना सांगतच असतो की अरे रोज वाच, रोज हे कर. त्याच पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करताना आपल्याला बरेच दिवस याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे, याच्यामध्ये दुमत नाही. तर सर्वांचं अभिवादन करून आजचा सेशन पुढे कंटिन्यू करण्यात सर्वांनी सहभागी व्हावं, कारण की तुम्ही जे जे इनपुट्स पाठवतात त्याच्यावरून देखील त्याचं स्वरूप आपल्याला थोडं अजून छान करता येईल. एक कविता मला आठवते, त्या कवितेमध्ये असं म्हटलंय, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजरिया बदलो नजारे बदल जाएंगे, कश्ती बदलने से क्या फायदा, रुख बदलो और किनारे मिल जाएंगे. म्हणजे गरज अशी आहे की बाबा, काही दिवसापूर्वी मी म्हणत असेल की मला टेक्नॉलॉजी नाही वापरायची, मला ई लर्निंग नाही वापरायचं, मी वर्गामध्ये जे स्वतः उभा राहून जे मी शिकवतो त्याला रिप्लेसमेंट नाही, असं माझं पण म्हणणं होतं. मी स्वतः गणित शिकवतो, 25 वर्षापासून मी गणित विद्यार्थ्यांना शिकवतोय आणि माझा देखील समज असाच होता की मी क्लासरूममध्ये उभा राहून फेस टू फेस जे शिकवतो त्याला ऑप्शन नाही, असं माझं देखील म्हणणं होतं. आणि एक दिवस अचानक 2020 मार्चमध्ये आपल्याला करोनासारख्या स्थितीला सामोरं जावं लागतं आणि मग प्रत्येक जण विचारात पडला की आता पुढे काय. अशा कठीण परिस्थितीमध्ये शिक्षकांनी त्यांचं अध्यापन आणि अध्ययन या दोन्ही गोष्टी थांबवल्या नाहीत. ह्याच्यासारखा विजय कुठलाच नाही. आपापल्या परीने ज्या काही फॅसिलिटीज अवेलेबल आहेत ते वापरून प्रत्येक शिक्षकाने काहीतरी योगदान दिलंय याबद्दल मला आनंद आहे. आणि त्यांनी जे योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये त्यांना मदत करण्यासाठी आजचं हे सेशन आहे. याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा जो आपल्याकडे आलेला आहे त्या मुद्द्यामध्ये असं विचारण्यात आलंय की ऑनलाईन टीचिंग करताना शिक्षकाने कुठली दक्षता घ्यायची. आता मी खरं सांगू का की जेव्हा मी ऑनलाईन शिकवतोय तर याच्यामध्ये दोन मुख्य गोष्टी येतात. पहिली गोष्ट म्हणजे माझे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना समजतंय का नाही, आणि ते कळण्यासाठी मी काय दक्षता घ्यावी. दुसरा मुद्दा असा येतो की बाबा, मी जेव्हा ऑनलाईन शिकवतो त्याच्यामध्ये मला काही गॅजेट्स लागतात, त्याच्यामध्ये मला इंटरनेटचं कनेक्शन लागेल, ही टेक्नॉलॉजी वापरताना काही गडबड होऊ शकते, तर याच्यामध्ये आपण कुठले प्रिकॉशन्स घेऊ शकतो. आणि आपण म्हणतो प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर. सिमिलरली इथे सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो की ज्याच्यामुळे आपण काही प्रिकॉशन्स घेतले की पुढचा समजा बाबा काही प्रॉब्लेम क्रिएट होण्याच्या आधी आपण सगळ्या दक्षता घेतलेल्या आहेत
आणि त्यामुळे आपलं अध्यापन एकदम छान पद्धतीने ऑनलाईन देखील होऊ शकतं. आत्ताचाच व्हिडिओ घ्या, माझा एकदम अत्यंत आवडीचा व्हिडिओ, आणि तो व्हिडिओ एवढा सुंदर की तो व्हिडिओ फक्त डिस्प्ले केला की मला एकच वाक्य बोलावं लागतं की या पद्धतीचं पॅशन, या पद्धतीची जिद्द जर सर्वांनी मनामध्ये ठेवली आणि रोज, अगदी आपण रोज जेवतो तसं, दिवाळी असो सुट्टी असो जेवण तर रोजच करतो, त्या पद्धतीने जिद्द ठेवली आणि कुठलंही काम हातात घेतलं तर ते होणार नाही असं नाही. तर पहिला मुद्दा की आपल्या विद्यार्थ्यांना आपण शिकवतो ते समजतंय का नाही. दुसरी गोष्ट, आता आपण ऑनलाईन शिकवतो त्याच्यामध्ये अजून काळजी काय घ्यायला पाहिजे की बाबा आपला आवाज तिथे पोचतो का नाही, आपलं मटेरियल आपला कंटेंट कसं आहे. आता आपल्याला बघणारा प्रेक्षक वर्ग नुसता आपला विद्यार्थी नसून किंबहुना त्यांचे पालक देखील त्यांच्याबरोबर बसत असतील. मग जेव्हा पालक त्यांच्याबरोबर बसलेले असतात तर त्या पालकांमध्ये अगदी साध्यातल्या साध्या माणसापासून ते अगदी उच्च स्तरातले डॉक्टर म्हणा, इंजिनियर्स म्हणा, कोणीही असू शकतं. आणि त्यांचं आपल्या प्रत्येकाकडे लक्ष आहे की बाबा आपण कसं शिकवतोय, आपण कंटेंट काय पास करतोय, आपल्या शिकवण्यामध्ये जे मुद्दे आपण घेतलेले आहेत ते त्या धड्यानुसार किंवा आपल्या टॉपिक अनुसार आहे का, आपण शिकवताना विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन किंवा त्यांचा सहभाग कसा वाढवतो, या सगळ्या गोष्टीकडे आता प्रेक्षक वर्ग आपला खूप वाढलेला आहे. आपल्याला कित्येक वेळा माहिती पण नसेल की बाबा आपला नुसता विद्यार्थीच नाही तर त्याच्या बाजूला आपला आपलं जो आपलं सेशन चालू आहे ते कोण कोण बघत असेल म्हणून. तर याकरिता छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण सुरू करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आता आपला जो प्रेक्षक वर्ग महत्वाचा आहे तो आहे विद्यार्थी, आणि त्या विद्यार्थ्याचा स्क्रीन टाईम 10-15 मिनिटाच्या वर तो डिस्ट्रॅक्ट होतो. त्याच्यानंतर त्याच्या घरामध्ये बाबा रेंज नसेल तर त्याचा व्हिडिओ चालू नसतो, त्याच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांचं डिस्ट्रॅक्शन असतं, घरामध्ये काही कारणामुळे त्याला व्यवस्थित बसायला जागा नसेल तर त्याचा एक प्रॉब्लेम असतो. तर वेगवेगळ्या कारणामुळे विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी माझा व्हिडिओ चालू ठेवणार नाही. आता माझं वैयक्तिक मत असं असतं की बाबा जेवढ्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ चालू ठेवता येईल की बाबा इंटरनेट कनेक्शन स्ट्रॉंग आहे, व्हिडिओ चालू ठेवला तरी प्रॉब्लेम नाही, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ चालू ठेवावा. त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्यांच्याबरोबर कनेक्ट करायला खूप सोपं जातं. पण असे काही आपले ग्रामीण भाग आहेत ज्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटीचा खूप इश्यू आहे, मग तिथे आपल्याला व्हिडिओ चालू ठेवायला सांगता येत नाही. मग त्यांचं पार्टिसिपेशन कसं वाढवलं पाहिजे याच्याकडे देखील आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागणार आहे. तर हा पहिला मुद्दा की ज्याच्यामध्ये ऑनलाईन टीचिंग करताना कुठली कुठली दक्षता घ्यावी. सर्वप्रथम आपल्याला जो जो टॉपिक आहे त्याचं मटेरियल प्रिपेरेशन आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने पाहिजे. मी वर्गामध्ये जेव्हा शिकवतो तेव्हा मी 8-10 वर्ष 20-20 वर्षापासून ते शिकवत आलेलो आहे, मला कुठलंही मटेरियल लागत नाही, कंटेंट लागत नाही, माझ्याबरोबर कुठलं साहित्य लागत नाही. मी वर्गात गेल्यानंतर माझी जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीप्रमाणेच मी विद्यार्थ्यांना शिकवून त्यांना अगदी मंत्रमुग्ध करू शकतो. पण आता माझ्याबरोबर फळा नाही, माझा खडू नाही, माझ्याकडे लॅबोरेटरीमध्ये असणारे बऱ्याच वस्तू नाही, कारण किंबहुना मी घरून शिकवत असेल. थोडंफार आत्ता काही शाळांनी शिक्षकांना घरी येण्याची शाळेत येण्याची परवानगी दिलेली आहे, त्यामुळे आपण काही शाळेतील साहित्य वापरून ते स्क्रीन कॅमेरासमोर दाखवून थोडंफार आपण नक्कीच शिकवू शकतो. पण या बाबतीमध्ये प्रिकॉशन्स घ्यायचं म्हटलं की बाबा आपल्या फर्स्ट आपण जे शिकवतो ते आपल्या विद्यार्थ्याला कळतंय का नाही. तर यासाठी छोट्या छोट्या गोष्टी अशा की आपण जो कुठला प्लॅटफॉर्म वापरतो, थोड्या वेळानी एक अजून 5 मिनिटात हा मुद्दा संपवला की बाबा गुगल क्लासरूम हा प्लॅटफॉर्म माझ्या आवडीचा प्लॅटफॉर्म, तो प्लॅटफॉर्म कसा वापरावा
आणि त्याच्या त्याच्यामधील वेगवेगळे जे फीचर्स अवेलेबल आहेत ते कसे आपल्याला वापरता येईल हे नक्कीच मी सांगेन. पण कुठल्याही प्लॅटफॉर्मवर गेले तर तिथे रिप्लायची फॅसिलिटी असते. तर आपण शिकवताना जो मुद्दा चालू आहे त्याबद्दल एखादा प्रश्न असा विचारावा की त्याचं प्रश्नाचं उत्तर येस किंवा नो किंवा एका शब्दात येऊ शकेल असा एखादा प्रश्न विचारावा आणि विद्यार्थ्यांना तो रिप्लाय आपल्या मेसेज बॉक्समध्ये टाकण्यास सांगावा. तर विद्यार्थ्यांना देखील वाटतं की बाबा सरांचं लक्ष आहे, सर वाचतायत म्हणून. दुसरा मुद्दा असा की कुठलाही सेशन तुम्ही घेता त्याच्या आधी तो टॉपिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचला पाहिजे की बाबा मी हा एक अमुक अमुक धडा घेणार आहे आणि या धड्यामध्ये आपल्याला या या गोष्टी शिकायच्या आहेत. तो 5 नंबरचा धडा आहे जे काय असेल, मराठीचा आहे, इतिहासाचा आहे. आणि त्यांना एक सवय निर्माण करा की बाबा जर तुम्हाला तो धडा वाचता आला किंवा नजरेखालून जस्ट फक्त नजरेखालून जरी तुम्ही गेला तरी खूप आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण सेशन चालू करतो, मी एक स्क्रीन शेअर करतो. मी माझ्या विद्यार्थ्यांना सेशन चालू केल्यानंतर हा प्रश्न नेहमी विचारलेला असतो की बाबा तुम्हाला सांगितलं की मी आज कुठला टॉपिक घेणार आहे, तर या टॉपिक संदर्भातील 2 प्रिडिक्शन्स की बाबा तुम्हाला काय वाटतं की या सेशनमध्ये मी हा जो धडा तुम्हाला सांगितला आहे की बाबा त्याचा आपल्याला आज तो चॅप्टर होणार आहे, तर त्याच्यामधून तुम्हाला काय वाटतं की मी काय काय शिकवू शकेल तुम्हाला. 2 पॉईंट प्रत्येकाने लिहायचे आणि सेशन संपल्यानंतर एका कागदावर विद्यार्थ्यांनी लिहून ठेवायचं. आणि सेशन संपल्यानंतर तुम्ही तुम्हाला जे वाटलं की या धड्यामध्ये मला या 2 गोष्टी आज शिकायला मिळतील आजच्या तासामध्ये, हे झाले का नाही, झाले तर का, नाही झाले तरी का, की बाबा ठीक आहे या 4 गोष्टी मला वाटल्या शिकवल्या जातील, 2 झालेल्या आहेत, 2 झालेल्या नाहीयेत. पूर्ण सेशन संपला, 1-5 मिनिटाचा वेळ ठेवायचा, साधारण असं पकडलं की 35 मिनिटाचं सेशन आहे, तर त्या 35 मिनिटाच्या सेशनमध्ये 1-5 मिनिटं अशी बाजूला ठेवायची की सगळ्यात शेवटी त्या विद्यार्थ्यांना आपण जे शिकवलं त्याच्यावरती 3 प्रश्न तयार करायला सांगायचे. त्या 3 प्रश्न म्हटल्यावर एखादा जरी तयार केला तरी चालेल. जेव्हा आपण सेशनच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना सांगतो की मी जे शिकवलं त्याच्यावरती तुम्हाला 3 प्रश्न तयार करायचे आहेत, प्रश्न तयार कधी करता येतात, जेव्हा आपलं लक्ष असेल तरच. अगदी 1 प्रश्न तयार केला तरी चालेल, पण सांगताना 3 प्रश्न सांगायचे तयार करायला. लक्ष नसेल प्रश्न तयार करू शकणार नाही. आणि ते प्रश्न विद्यार्थ्यांनी एका हे सगळ्या गोष्टी कागदावर लिहून आणि तेच प्रश्न घेऊन आपण वर्गाला विचारायचे की बाबा या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. दुसऱ्या एका विद्यार्थ्याला सांगायचं की तू याचं उत्तर देऊ शकतो का. 1-2-3 प्रश्नांची अशी ट्रायल घ्यायची. विद्यार्थ्यांना वाटेल की बाबा कोणाचा प्रश्न सर घेतील हे माहीत नाही, कोणाला विचारतील हे पण माहीत नाही. या 2 गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचं 100% लक्ष तुमच्याकडे राहील. त्यांच्याकडे ऑप्शनच नाही राहणार, कारण की त्यांच्याकडूनच आलेले प्रश्न घेणार आणि त्यांच्यामधलाच कोणाचा तरी जो समोर आपल्या दिसतोय की बाबा हा पार्टिसिपंट आहे त्याला आपण विचारणार आहोत. थोडासा वेळ जाईल, समजा एखाद्याने इमिजिएट कनेक्ट झालं नाही तर लगेच आपल्याला थोडंसं चेंज करावं लागेल, वेळेचा देखील आपल्याला थोडासा रिस्ट्रिक्शन असणार आहे, तर त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे.
माझ्या कोणी मॅथ्सचे टीचर्स बरोबर असेल तर मला ग्राफ्स खूप आवडतात. तर हा ग्राफ मी मुद्दामून शेअर का केला, मी माझ्या मागच्या सेशनमध्ये देखील मला माहीत नाही कोणी सेशन अटेंड केलं होतं का, तर हा ग्राफ खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. कुठलीही नवीन गोष्ट जेव्हा आपण करतो, एखादी गोष्ट कुठलीही असू दे, ती एकतर एकदम सोपी असू शकते किंवा एकतर ती कठीण असू शकते. हे दोन ऑप्शन. आणि एकतर ती स्वतः मी करू शकतो किंवा मला कोणाचा तरी सपोर्ट लागेल. तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या, या गोष्टी आहेत, सोपी आहे आणि अवघड, किंवा ती स्वतः करू शकण्यासारखी किंवा मदत लागण्यासारखी आहे. माझं म्हणणं नेहमी असं असतं की जी गोष्ट जे आता या ग्राफमध्ये उजव्या हाताच्या वरच्या रेक्टॅंगलमध्ये जी दिसती आहे, आम्ही त्याला फर्स्ट क्वाड्रंट असं म्हणतो, इमिडिएटली बिगिन असं त्याचं हेडिंग आहे त्या रेक्टॅंगलमध्ये. तर जी गोष्ट मी स्वतः करू शकतो आणि इझिली करू शकतो, ती तुम्ही इमिडिएट चालू केली पाहिजे. आणि जी सर्वांनी चालू देखील केलेली आहे की बाबा आपल्याला आता प्लॅटफॉर्म चेंज करायचा आहे, आपल्याला मोबाईल वापरायचा आहे, आपल्याला लॅपटॉप वापरायचा आहे, आपल्याला व्हॉट्सअप वापरायचा आहे, आपल्याला हे वेगवेगळे तंत्रज्ञान शिकून करायचं आहे, तर जेवढं आपल्याला जमलं प्रत्येकाने चालू केलं. आपण आत्ता काय करतोय, आपण आता दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये आलोय, रीच आउट. की बाबा एखादी वस्तू थोडी सोपी आहे पण मला याच्यामध्ये सपोर्ट हवा आहे. तर सपोर्ट नवनीतचा असेल, इसेन्सचा असेल, बाबा बालाजी सरांसारख्या व्यक्तींचा असेल, यांचा सपोर्ट आपण मागितला आणि आपण या सेकंड क्वाड्रंटमध्ये पोचतो. आपल्याला जर डेव्हलप व्हायचं असेल तर नुसतं फक्त मी आणि मीच करू शकतो असं नाही, तर मला सोपं आहे पण थोडं सपोर्ट लागेल, त्याच्यामुळे मी अजून छान काहीतरी करू शकतो. तर हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आपला प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये अजून खाली दोन क्वाड्रंट्स आहेत, एक डोंट डू नाव आणि एक डेडिकेटेड एफर्ट्स. डोंट डू नाव असं का लिहिलं मी, काही गोष्टी थोड्याशा कठीण असतात आणि त्याला खूप सपोर्ट देखील लागतो, तर हा थोड्या दिवसांसाठी आपण बाजूला ठेवून देऊ की बाबा शिकू आम्ही पण हळूहळू त्याचा थोडे सपोर्ट सिस्टम वाढू आमची, त्याची डिफिकल्टी लेवल हळूहळू कमी होत जाईल आणि मग तो आम्ही एकदम योग्यरित्या आणि अस्खलितपणे वापरू शकू. आणि चौथा जो क्वाड्रंट आहे, डेडिकेटेड एफर्ट्स, एखादी गोष्ट डिफिकल्ट असते पण ती आपण स्वतः करू शकतो. बाबा माझे एक शिक्षक आहेत, आता साधारण 65 वय असेल त्यांचं, ते अजून देखील शिकवतात. ती व्यक्ती करोना चालू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत लॅपटॉप चालू करून त्यांनी शिकायला चालू केलं की लॅपटॉप चालवायचा कसा. आणि आज लॅपटॉपवरती झूम, गुगल मीट अशा वेगवेगळ्या वस्तू वापरून ते एकदम एकदम म्हणजे एकदम छान पद्धतीने आपलं सेशन घेतात. की ज्या व्यक्तीने कधीच लॅपटॉप वापरलेला नाही, डिफिकल्ट होता का, हो, त्यांनाच करावं लागणार आहे का, हो, ते चौथ्या क्वाड्रंटमध्ये डिफिकल्ट होतं ते स्वतः करू शकत होते. डेडिकेटेड एफर्ट्स 4 त्यांनी घेतले आणि खूप छान पद्धतीने ते अध्यापन करू शकतात. तर अशा देखील व्यक्तींचा आपल्यासमोर आदर्श आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहेत. आता जेव्हा आपण वर्गामध्ये लाईव्ह टीचिंग म्हणजे फेस टू फेस टीचिंग जेव्हा करतो, तेव्हा आपल्याकडे थोडा ऑनलाईनपेक्षा वेळ जास्ती असतो. ऑनलाईनमध्ये स्टार्टिंगला 5 जातात, कुठल्या विद्यार्थ्याला ऐकायला येत आहे, नाही येत आहे, आपला हेडफोन चालू आहे, नाही आहे. खूप पेशन्स पाहिजे, खूप आपल्या नॉर्मल स्पीडपेक्षा निम्म्या स्पीडनी, म्हणजे ज्या स्पीडने मी आत्ता हे सेशन घेतोय, कारण की मला माहीत नाही की तुम्हाला मी बोलतोय आणि त्याच मोमेंटला तिथे ऐकायला येत आहे का, तुमचा इंटरनेट स्पीड आहे का नाही. आपण ज्या नॉर्मल स्पीडनी शिकवतो त्याच्यापेक्षा 50% कमी स्पीडनी आपल्याला शिकवावं लागणार आहे. त्या पद्धतीने आपलं नियोजन करायचं, म्हणजे आपला 35 तासामधले 5 थोडे असेच गेलेले आहेत. तर राहिलेल्या 35 तासामध्ये 3 विभागणी करायची. 10 एक टॉपिक, दुसऱ्या 10 एक टॉपिक आणि शेवटचे 10 त्या 2 जे झालेले आहेत त्याची समरी घेऊन त्याच्यावरती आपल्याला काही क्वेश्चनिंग करता येते का विद्यार्थ्यांना, अशा 3 त्याची विभागणी करायची आपल्याला. हे 3 झाल्यानंतर
त्याच्यानंतर आपल्याकडे एक वर्कशीट तयार पाहिजे, जे वर्कशीट आपण विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप म्हणा, गुगल क्लासरूमच्या माध्यमाने म्हणा, त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. ती वर्कशीट पाठवण्याचं कारण असं की तुम्ही आज जे शिकवलेलं आहे ते त्यांना लगेच त्यांनी जर थोडंफार लिहिलं तर ते तुम्हाला कळेल. आता ते आपल्याकडे कसे पोहोचवेल ते आपल्याला सगळ्या ह्याच्यातून लक्षात येईल, या सेशन जसं जसं पुढे जाईल तसं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा मला जो सांगायचा आहे की लेसन प्लॅन आणि सेशन प्लॅन हा खूप स्ट्रॉंग असला पाहिजे आपल्याकडे, की बाबा अख्खा धडा कसा शिकवायचा आहे आणि त्या धड्यामध्ये मी जर 5 सेशनमध्ये त्याची विभागणी केली तर प्रत्येक सेशनमध्ये मी काय शिकवणार आहे. हा झाला सर्वात पहिला मुद्दा. दुसरा की मी मुलांना असाइनमेंट, होमवर्क किंवा वर्कशीट तुम्ही काही म्हणा त्यांना काय काय देणार आहे प्रत्येक सेशन नंतर, प्रत्येक धड्यानंतर मी तो धडा शिकवल्यावर त्याची असेसमेंट कशी करणार. आणखी आता तर आपल्या समोर विद्यार्थी नाही, त्याच्या काही मी मला प्रश्न देखील टाकलाय की बाबा ठीक आहे शॉर्ट आन्सर तर तुम्ही 1 फिलिंग द ब्लँक असतील, 1 वर्ड असतील, या तर सगळ्या आपण लगेच घेऊ शकतो, पण लॉंग आन्सर्सचं काय करावं. तर काही नाही, भारतामध्ये एक शब्द प्रचलित झालेला आहे जुगाडू म्हणून. तर जुगाडू म्हणजे आपल्याकडे एवढी मस्त कॅपॅसिटी आहे वापरायची की आपण काही ना काही करून त्याच्यात मार्ग शोधूनच काढतो. तर असे काही मार्ग मी माझ्याकडे आहेत, मी सांगताना तुमच्या डोक्यात काही अजून 4 नवीन मार्ग येतील. आमचे बालाजी सरांनी तर त्यांच्याकडे तर अख्खा खजानाच आहे, तर असे आपल्याला भरपूर मार्ग मिळतील की त्याचं काय करावं. त्याच्यानंतर शिक्षकांना एक आता टेन्शन असणार आहे की बाबा मार्कशीट कशी बनवायची. एखाद्या विद्यार्थ्याचं आता आपल्याला जेव्हा अवलोकन करायचं आहे की त्या विद्यार्थ्याला मार्किंग कशा करायचं, त्याचं त्याला जमत आहे नाही जमत, एक्झाम्स नाहीत किंवा वेगळ्या पद्धतीच्या एक्झाम्स आहेत, तर ते कसं करायचं. तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून लक्ष ठेवावं लागणार आहे की बाबा याचं पार्टिसिपेशन कसं आहे, असाइनमेंट कसे देतो, होमवर्क कसे सॉल्व्ह करतोय. तर त्या छोट्या छोट्या गोष्टींना देखील तुम्हाला मार्किंग स्कीममध्ये घ्यावं लागणार आहे आणि त्यासाठी लागणारे टूल्स काय आहेत हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला टूल जो मी सजेस्ट करतो तुम्हाला तो म्हणजे गुगल प्लॅटफॉर्म. एक छोटंसं प्रास्ताविक म्हणा किंवा एक प्रिपेरेशन म्हणा बॅकग्राऊंड की बाबा आपल्याला तयारी खूप करायची आहे, त्या तयारीनिशी आपल्याला पुढे जायचं आहे त्यासाठी छोटासा बॅकग्राऊंड होता. तर गुगल प्लॅटफॉर्मवर जाण्याच्या आधी अजून एक फक्त शीट तुमच्याबरोबर शेअर करतो. ही एक शीट मी माझ्या विद्यार्थ्यांना देऊन ठेवलेली असते. बाबा आपलं एखादा सेशन झाला किंवा एखादा चॅप्टर झाला तर मला एवढी शीट ही भरून पाठवायची. मग तुम्ही व्हॉट्सअपवरती फोटो काढून पाठवा किंवा गुगल क्लासरूमच्या प्लॅटफॉर्मवरती पाठवा किंवा तुम्ही मला मेल करा आणि मी ते सगळ्यांचे व्यवस्थितपणे माझ्याकडे रेकॉर्ड करून ठेवतो. तर मी तुम्हाला दाखवेल आपल्याला कसं करता येईल. पण या शीटचं वैशिष्ट्य काय की त्याच्यामध्ये मधला जो अंडाकृती भाग दाखवलेला आहे त्या भागामध्ये त्या टॉपिकचं नाव येईल की बाबा आपण कुठल्या टॉपिक संदर्भात बोलतोय आणि मग त्या टॉपिकमध्ये मी जे जे शिकवलेलं आहे आज त्यातील कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही कम्प्लिटली अग्री करता. आय टोटली अग्री की बाबा मला प्रॅक्टिस एव्हरी डे रोज म्हणजे रोज करावी लागणार आहे जर मला नवीन टेक्नॉलॉजी वापरायची असेल तर. डू यू अग्री ऑर नॉट, तर तिथं त्यांनी लिहायचं आहे येस, तो पॉईंट मी टोटली अग्री करतो. दुसरी गोष्ट अशी की बाबा अशा काही गोष्टी असू शकतील की बाबा आम्ही अग्री नाही करत, तर त्या तुम्ही दुसऱ्या कॉलममध्ये लिहा. आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागेल, एका दिवसात नाही होत बाबा या दोन गोष्टी मला मी अग्री नाही करत. मी एखादी गोष्ट शिकवलेली आहे आज, समजा मॅथमॅटिक्समधला एक कन्सेप्ट शिकवला आणि त्या कन्सेप्टमधल्या काही गोष्टी मुलांना कळायला नसतील, कळायला नाही तरी ते डिसएग्री करतात. त्यांना लिहू द्या की बाबा या गोष्टी अग्रीड, या गोष्टी डिसएग्रीड. त्याच्यानंतर बाजूच्या कॉलममध्ये दॅट्स न्यू टू मी, हे माझ्यासाठी नवीन आहे.
त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहायचं की आज शिकवल्यामध्ये या चार गोष्टी पाच गोष्टी शिक्षकांनी मला नवीन शिकवल्या होत्या त्याचं तिथे नोटिंग करायचं आहे. या चार गोष्टी मला नवीन शिकवल्या. ते झाल्यानंतर त्याच्या खाली तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये डिटेल्स आय वॉन्ट, म्हणजे मला अजून माहिती हवी आहे की बाबा या चार गोष्टींसंदर्भात मला अजून माहिती हवी आहे. आता या ऑनलाईन सेशनमुळे असं होतं की बाबा 35, 40, 45 एक तासाचा तास आपला झाला की त्याच्या पलीकडे परत त्या विद्यार्थ्याला आपण दिसतच नाही, कारण की आपण शाळेच्या आवारात नाही आहे. तर विद्यार्थी आपल्याला शाळेनंतर मधल्या सुट्टीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या टायमिंगमध्ये परत भेटू शकत होते, आता ते तसे भेटू शकणार नाही. मग बाबा त्यांनी याच्यामध्ये लिहून टाकलं की बाबा या चार गोष्टींची मला अजून अधिक माहिती पाहिजे. आणि एक महत्त्वाचा कॉलम म्हणजे आज मी जो टॉपिक शिकवलेला आहे त्या टॉपिकचा माझ्या जीवनामध्ये मला उपयोग होणार आहे का. सरांनी, बाईंनी, मॅडमनी मला जो आज टॉपिक शिकवला त्याचा माझ्या लाईफमध्ये काय रेलेवन्स आहे. या गोष्टींची सवय लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना रोज रोज लावली पाहिजे, म्हणजे प्रत्येक चॅप्टर नंतर. त्याचं कारण असं की जर तो विद्यार्थी पूर्ण चॅप्टरमध्ये सहभागी असेल तरच तो हे फीडबॅक देऊ शकेल, नाहीतर तो हा फीडबॅक देऊ शकणार नाही. आणि या दोन गोष्टींमुळे आपलं महत्त्वाचं काम एकदम म्हणजे अध्यापन करण्यासाठी विद्यार्थ्यांचं जे लक्ष पाहिजे ते आपल्याला शोधावं लागणार नाही. विद्यार्थी आपल्या बरोबरच असेल आणि आपलं निम्मं काम तिथे सोपं होईल. आपण पुढे जाऊ गुगल क्लासरूमच्या प्लॅटफॉर्मवरती. गुगल क्लासरूमचा प्लॅटफॉर्म वापरण्याकरिता सर्वप्रथम प्रत्येक शिक्षकाकडे आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांचा गुगलचा ईमेल आय डी असणं गरजेचं आहे. प्रत्येक शिक्षकाकडे आणि विद्यार्थ्याकडे त्यांनी आपलं एक जीमेलचं ईमेल आय डी त्यांचा अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. आणि जीमेल आता जगात प्रत्येकाला माहिती आहे, कुणाचा अकाउंट नसेल तर आपले कॉम्प्युटर टीचर असतील किंवा अगदी आपल्या घरातले जे मोठे विद्यार्थी आहेत कॉलेजमध्ये कोणी असेल किंवा काय, तर कोणीही मदत करू शकतं. फक्त काय करायचं की विद्यार्थ्यांनी बाबा एक गुगलचं अकाउंट ओपन करायचं किंवा त्यांच्या आई वडिलांचं गुगल अकाउंट, पण मी त्याला मान्यता देत नाही कारण की आजकाल एक दोन्ही टॉपिक थोडे एकत्र करतो की बाबा काळजी कुठली घ्यावी ऑनलाईन टीचिंगमध्ये, आपल्याला कुठल्या कुठल्या दक्षता घेतल्या पाहिजे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की आई वडिलांचे अकाउंट असतील, आता नेट बँकिंग हा प्रकार आहे, त्यांचे ईमेल आय डीज कनेक्टेड असतात आणि बऱ्याच गोष्टी होतात त्याच्यामध्ये. म्हणून मी विद्यार्थ्यांना आई वडिलांचा अकाउंट वापरण्याच्या अगेन्स्ट आहे. मग काय करायचं, विद्यार्थ्यांनी आपलं स्वतःचं एक 5 मिनिटात अकाउंट ओपन करायचं. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम एकच येतो, अकाउंट ओपन करताना बर्थ डेट विचारली जाते आणि 18 वर्षाच्या खाली वय असेल तर त्या अकाउंट ओपन करण्यामध्ये काही त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. तर तिथे फक्त एकच गोष्ट करायची की आपल्या आई किंवा वडिलांची बर्थ डेट तिथे टाकून द्यायची. त्याच्यामुळे आपला एक विषय काय सॉल्व्ह होईल की बाबा ते अकाउंट ओपन करताना आपल्याला कुठलंही गुगलकडून आपल्याला कुठलंही टर्म्स कंडिशन्स कुठलंही येणार नाहीत, आपण एकदम इझिली ते अकाउंट ओपन करू शकू. दुसरी गोष्ट अशी की बाबा जेव्हा आता विद्यार्थ्याचं गुगल अकाउंट ओपन झालेलं आहे तर त्या अकाउंटचा ईमेल आय डी आणि पासवर्ड याची नोंद पालकांनी देखील त्यांच्याकडे व्यवस्थितपणे करून ठेवायची आहे. आणि अधूनमधून तो ईमेल आय डी ओपन करून एक जनरल बाबा त्या मेलवरती काय काय आलेलं आहे याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर ह्या 2-3 गोष्टी शिक्षकांनी पालकांचा देखील एखादा वर्ग घेऊन ह्या पालकांना सांगणं गरजेचं आहे की कुणाचे तरी मदत घेऊन आजूबाजूचा एखादा इंजिनिअरिंगचा स्टुडंट असेल, कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थी असेल किंवा स्वतः आई वडील ज्यांना जमेल त्यांनी विद्यार्थ्याला एक गुगल अकाउंट ओपन करून देणे. आणि ते वेगळं अकाउंट ओपन करून द्यायच्या मागे खूप कारणं आहेत. जे कोणी सध्या नेट बँकिंग वगैरे वापरत असेल तर त्यांना माहिती आहे त्यांचं ईमेल आय डी वगैरे सगळा त्या अकाउंटला लिंक असतो, त्याच्यामागे खूप सिक्युरिटी रिझन्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला आत्ता काही जायची आवश्यकता नाही आहे. आता हा गुगल अकाउंट ओपन झाल्यानंतर आता समजा मी टीचर आहे, मी माझा गुगल अकाउंट ओपन केलेला आहे. मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअरिंग करतो.
बाबा मी एक गुगल अकाउंट माझं ओपन केलेलं आहे. आता गुगल अकाउंट ओपन केल्यानंतर माझ्या कर्सरकडे लक्ष ठेवा, उजव्या हाताला गुगल ॲप्स म्हणून तुम्हाला ते 9 डॉट्स दिसतील तिथे. बाजूला माझं नाव इथे गुगल अकाउंट म्हणून आहे, तिथे माझं नाव ते हायलाईट करतं, अमिताभ मेहता, माझा ईमेल आय डी. आपण जर पालकांचं अकाउंट वापरलं तर तिथे पालकांचं नाव दिसेल. आणि शिक्षकांना थोडंसं जेव्हा गुगल क्लासरूम वापरू तेव्हा कळण्यामध्ये डिफिकल्टी होऊ शकते. मग पालकांना काय करावं लागतं की त्यांचं नाव चेंज करावं लागतं. म्हणजे इथे फॅसिलिटी अशी असते की ह्याच्यावरती तुम्ही हे नाव चेंज करू शकता. यू कॅन चेंज अमिताभ मेहता हे नाव मी एडिट करून नवीन नाव तिथे चेंज करू शकतो, मॅनेज युअर अकाउंटमधून चेंज करू शकतो. म्हणून मी माझं म्हणणं काय आहे की पालकांचं अकाउंट वापरू नका. 2 मिनिटाची प्रोसिजर आहे. जसं पालकांनी गुगल अकाउंट ओपन केला असेल किंवा आपल्या कोणी मित्रांनी सहकार्यांनी त्यांच्याकडून एक गुगल अकाउंट ओपन करून घ्या. गुगल अकाउंट ओपन केलं की त्याच्या आपल्या नावाच्या बाजूला हे 9 डॉट्स आहेत, तिथे तुम्ही गेल्यानंतर हे सगळे आयकनमध्ये तुम्हाला गुगल क्लासरूम हा आयकन तुम्हाला दिसतो. हा आयकन तुम्ही क्लिक केला गुगल क्लासरूम तुम्हाला इथे समोर स्क्रीनवर दिसते. आता इथे उजव्या हाताला एक प्लस म्हणून आहे, हे प्लस केलं की तुम्ही एकतर क्लास जॉईन करू शकता, म्हणजे ते विद्यार्थ्यांसाठी झालं, आणि क्रिएट क्लास म्हणजे हे शिक्षकांसाठी झालं की तुम्ही वर्ग तयार करू शकता. हा पूर्ण वर्ग तयार होऊ शकतो. जसं मी इथे एक ऑलरेडी डाव्या हाताला मी एक वर्ग तयार केलेला आहे नवनीत फाउंडेशन म्हणून, आणि त्याच्याखाली टीचर स्किल डेव्हलपमेंट म्हणून आधीच इथे मी फीड करून ठेवलं आहे. समजा मी अजून एक वर्ग तयार केला की क्रिएट क्लास, टर्म्स अँड कंडिशन्स ओके केले, कंटिन्यू केलं, आणि ते आपल्याला क्लासचं नाव विचारतं. आपण लिहिलं समजा RC पटेल सेक्शन असेल, सेक्शन बी असेल, सेक्शन सी असेल. मी मॅथ सायन्स जे काही शिकवत होते मॅथमॅटिक्स सब्जेक्ट, रूम काही लिहिली नाही लिहिली काही त्याचा विषय नाही, आणि मी क्रिएट मान हा वर्ग क्रिएट झाला. हा वर्ग क्रिएट झाल्यानंतर या वर्गामध्ये सहभागी कोणा कोणाला करून घ्यायचं हे त्या शिक्षकाच्या हातात असतं. तुम्हाला इथे क्लास कोड दिसेल. हा क्लास कोड, जसं मी तुम्हाला सांगितलं की गुगल अकाउंट तुम्ही जीमेल ओपन केला, उजव्या हाताला ते 9 डॉट्स आहेत, त्याच्यामध्ये क्लासरूममध्ये गेला, क्लासरूममध्ये गेल्यानंतर क्लासरूम क्लिक केला, ओपन झाली क्लासरूम. क्लासरूम ओपन झाल्यानंतर तिथे प्लस चिन्ह आलं होतं. त्या प्लस चिन्हावरती आपण केलं की तिथे 2 ऑप्शन येतात, जॉईन क्लासरूम आणि क्रिएट क्लासरूम. तर आता ज्यांना तुम्हाला सहभागी घ्यायचं त्यांनी जॉईन क्लासरूम हा त्याच्यावरती क्लिक करायचं, आणि हा पासकोड त्याच्यामध्ये तुम्ही पासकोड विचारला की तो पासकोड त्यांना द्यायचा. हा पासकोड विद्यार्थ्यांनी जेव्हा एंटर केला तो आपल्या क्लासरूममध्ये ऑटोमॅटिकली रजिस्टर होतो. पुन्हा एकदा सांगतो की क्लासरूम ओपन केल्यानंतर या प्लस चिन्ह क्लिक केल्यावर आपल्या विद्यार्थ्यांना तो पासकोड द्यायचा आहे.
जॉईन क्लास याच्यावर क्लिक केलं की ते तिथं क्लास कोड विचारतात. मी क्लास कोड वरती क्लिक केलं आणि तुम्ही क्लास कोड तिथे सबमिट केला की तुम्ही माझ्या क्लासमध्ये जॉईन होणार. जर समजा कोणी जॉईन आत्ता होऊ शकत असतील तर एका मिनिटात तुमच्याकडे क्लासरूम जर असेल ऑलरेडी, गुगल तुमचं जीमेल चालू असेल, तर तुम्ही हा पासकोड तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय PS2XXQ. सगळे स्मॉल लेटर्स आहेत PS2XXQ. आणि तुम्ही क्लास जॉईन करू शकता. हे झालं आपलं, क्लासरूम तयार झाली, विद्यार्थ्यांना तो पासकोड पाठवला, त्यांना ती सिस्टम एक्सप्लेन केली आणि तो विद्यार्थ्यांनी पासकोड टाकला की तो त्या क्लासरूमचा मेंबर झाला. आता क्लासरूमचा मेंबर झाल्यानंतर ऑटोमॅटिकली रोज आपण ह्याच्यावरती त्यांना दिलेलं, त्यांना दिलेल्या वर्कशीट्स, त्यांना MCQ टाईप टेस्ट, ह्या सगळ्या त्यांच्या आपल्याला याच्यावरती क्रिएट करता येतात. तर त्या कशा क्रिएट करायच्या? स्क्रीनच्या मध्यभागी क्लासवर्क म्हणून हा विषय आहे. आपण आरसी पटेल स्कूल वरती गेलो, आपण इथे क्लासरूम क्रिएट केलेली आहे, क्लासरूम म्हणून हा विषय आहे. हे प्लस चिन्ह आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी तयार करायला हेल्प करत, क्रिएट. तिसऱ्या याच्यावरती पीपल, पीपल म्हणजे बाबा कोणी कोणी जॉईन केलंय. मी पाहिलं आता बरेच शिक्षकांनी इथे जॉईन केलेलं आहे. निलिमा मॅडम आहेत, संगीता आहेत, सतीश सर आहेत, तुषार पटेल आहेत, अशा बऱ्याच जणांनी आता याच्यावरती जॉईन केलेलं आहे. आता क्लासरूम वर्कमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही प्लस करतात तर तिथे तुम्हाला असाइनमेंट क्रिएट करता येते, क्विज क्रिएट करता येते, जनरल क्वेश्चन मुलांपर्यंत पाठवण्यासाठी एखादा क्वेश्चन पेपर टाईप क्वेश्चन पेपर पाठवता येतो आणि अजून काही वेगळ्या मटेरियल्स आपल्याला तयार करतात. आपण एक एक घेऊ आता. म्हणजे मी असाइनमेंट क्लिक केलं, तर असाइनमेंट क्लिक करताना मी आपला बाबा एक आत्ता आपल्याला एक जनरल ऑनलाइन टीचिंग म्हणून असाइनमेंट तयार केली. काही इन्स्ट्रक्शन द्यायचे असतील तर त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन आपण तिथे लिहू शकतो. एक छान प्रश्न माझ्या समोर आलेला आहे की आपल्याला हे मराठीत द्यायचं असेल तर कसं देणार. तर त्यासाठी गुगल वरती जाणे, गुगल ट्रान्सलिट्रेशन म्हणून एक प्रकार आहे इंग्लिश टू मराठी. तर ट्रान्सलिट्रेशन मध्ये तुम्ही गेलाय बाबा, मी लिहिलंय ते ऑनलाईन इथून मला कॉपी करायचंय आपल्या क्लासरूम मध्ये. इथे मी गेलो आणि इथे मी ऑनलाईन टीचिंग असं लिहून टाकलं. तर मला मराठीमध्ये देखील माझे सर्व पर्याय तिथे लिहिण्यास मदत होते. आणि आता मी इथे असाइनमेंट क्रिएट करायला चालू केली. मग आता याच्यामध्ये मला काय तयार करायचं आहे की बाबा, नॉर्मली तुम्ही डॉक्युमेंट तयार करू शकता, स्लाइड्स तयार करू शकता, शीट्स तयार करू शकता आणि फॉर्म्स पण तयार करू शकता. तर कुठल्या पद्धतीने असाइनमेंट आपल्या मुलांपर्यंत पोहोचवायची आहे की बाबा, एखादं डॉक्युमेंट टाईप की बाबा नुसते काढ 10 प्रश्न दिलेले आहेत असाइनमेंटमध्ये, का तुम्हाला त्याच्यामध्ये स्लाइड्स बनवायच्या, त्याच्यामध्ये काही चित्र देखील गुगलमधून घेऊन त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन टाईप करून पाठवायचं आहे, एक्सेल शीट सारखं शीट बनवायचं आहेत का, की बाबा काही
टेबल्स द्यायचे आपल्याला, तर टेबल्स काही द्यायचे असतील तर त्यासाठी शीट वापरणं खूप सोपं होऊन जातं त्या टेबल्समध्ये. की बाबा समजा आपण एखादा चौथीचा वर्ग घेतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला लिंग बदला म्हणून आपल्याला काही उदाहरणं द्यायची आहेत मराठीच्या तासामध्ये, आणि त्याच्यामध्ये मग आपण एका ह्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये लिंग बदलून दिलेला ऑप्शन, असे बरेच ऑप्शन त्या शीटमध्ये देऊन आणि काही काही ब्लँक ठेवू शकतो त्याच्यामध्ये. ते ब्लँक्स मुलांनी तरी प्रॅक्टिस करायची की बाबा याचा आन्सर काय येऊ शकेल, स्त्री पुरुष, किंवा मी दिलं अजून असे एक वेगवेगळे उदाहरणं त्याच्यामध्ये ऍड केली, तर शीटवर क्लिक केलं गुगल शीट इथे डिस्प्ले होईल. आता या शीटमध्ये तुम्ही ब्लँक्स फिल करून विद्यार्थ्यांना देऊ शकता. त्याच्यामध्ये काही ब्लँक्स तुम्ही फिल करायचे, राहिलेल्या ब्लँक्स विद्यार्थ्यांनी घरी प्रॅक्टिससाठी यूज करायच्या. पुन्हा एकदा क्रिएट वरती जातो. माझं आवडतं क्रिएट मध्ये डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये मी अख्खं वर्कशीट तयार करून पाठवू शकतो. डॉक्युमेंट ओपन केलं की तुम्ही वर्ड जसं वापरता मायक्रोसॉफ्ट वर्ड, अगदी सेम पद्धतीनं तिथे डॉक्युमेंट तयार होतात. माझ्या उजव्या हाताला पॉपअप इज ब्लॉक्ड म्हणून आलेला आहे, तर तिथे सिक्युरिटी रिझन साठी मी सगळे पॉपअप ब्लॉक केलेले आहे. तिथे अलाव म्हणून डन केलं की तिथे पॉपअप ओपन होतात. आता हे मी ओपन केलं, हे नॉर्मल डॉक्युमेंट झालं. फर्स्ट व्हॉट इज पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, प्रिकॉशन्स टू बी टेकन इन ऑनलाइन टीचिंग. मी एक असाइनमेंट तयार करतोय, मला एक 10 प्रश्न द्यायचे, तर दिस इज द इझिएस्ट वे. हे तुम्ही केलं की ते ऑटोमॅटिक सेव्ह झालेलं असतं. तुम्ही हे बंद केलं आणि इथे जर तुम्ही खाली पाहिलं तर अनटायटल्ड स्प्रेडशीट म्हणून आलेलं आहे. अनटायटल्ड स्प्रेडशीटला आपण नाव पण देऊ शकतो, त्यावर मी क्लिक केलं तर तुम्हाला याचं काय नाव द्यायचं आहे तुम्ही ते नाव चेंज करू शकता. शीट ओपन झाल्यानंतर मी नाव दिलं शीट वन, तर मी त्या शीटचं नाव बदललेलं आहे. आपण बंद केलं तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीने असाइनमेंट तयार करू शकतो डॉक्युमेंट वापरून, की ज्याच्यामध्ये आपल्याला नुसते प्रश्न द्यायचे आहेत जे विद्यार्थ्यांना त्यांच्या डॅशबोर्ड वरती दिसेल. आता डॅशबोर्ड म्हणजे ते स्टार्टिंगला आपल्याला स्क्रीन दिसते. मी असाइनमेंटच बंद केलं. ही जी ओपनिंग स्क्रीन आहे आता जी सर्वांच्या समोर आहे, तर ही ओपनिंग स्क्रीन म्हणजे डॅशबोर्ड. तर या डॅशबोर्ड वरती बाबा स्ट्रीमिंग मध्ये म्हणजे प्रत्येक मिनिटाला काही नवीन ऍड झालं तरी पहिल्या स्क्रीनवरती दिसून येतं. बाबा क्लासवर्क मध्ये बाबा काय काय दिलंय, ऑनलाईन टीचिंग म्हणून आपण एक शीट वन म्हणून प्रकार आपण बनवला होता, त्या ऑनलाईन टीचिंग मध्ये आपण क्लिक केलं की तिथे दिसतं. दुसरा अजून एक आपण डॉक्युमेंट तयार केलं होतं, त्या डॉक्युमेंटला आपण नाव दिलं की बाबा डॉक्युमेंट वन. तर ऑटोमॅटिक ते डॉक्युमेंटचं नाव सेव्ह होऊन जातं आणि थोड्या वेळाने तिथे इफेक्ट दिसतो आपल्या मेन स्क्रीनवरती, क्लासवर्कच्या स्क्रीनवरती. तुम्हाला अजून आता क्विझ क्रिएट करायची, हा सर्वात छान ऑप्शन आहे. की आज आपण जे शिकवलं, तर मी तर सांगतो प्रत्येक शिक्षकाला असं सांगत असतो
की तुम्ही एक क्विज तयार, प्रत्येक सेशन नंतर 5 प्रश्नांचे क्विज तयार करा, विद्यार्थ्यांना आन्सर्स इमिजिएट मिळतात. समजा मी आता इथे क्विज तयार करू सोप्या ऐवजी की समजा एक टायटल दिला क्विज 1, इथे खाली ब्लँक क्विज म्हणून क्लिक केलं, आता इथे आपल्याला प्रश्न द्यायचा आहे. आता प्रश्न दिला, सन राइजेस इन द ईस्ट, मराठी मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही गुगल ट्रान्सलेटरेशन मधून मराठी मध्ये टाइप करून इकडे पेस्ट करू शकतो आपण. आणि ऑप्शन दिलं बाबा, दोन ऑप्शन, तीन ऑप्शन, जेवढे ऑप्शन द्यायचे तेवढे देऊ शकतो, येस नो मे बी, मराठीमध्ये पण ऑप्शन देऊ शकतो, बरोबर चूक. आणि आपण त्याचं करेक्ट आन्सर, चूज द करेक्ट आन्सर म्हणून दिलेलं आहे तिथे. मग करेक्ट आन्सर येस आणि डन. तर आपण काय केलं याच्यामध्ये की आपण एक क्वेश्चन त्याच्यामध्ये दिला आणि त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर कुठला आहे ते पण घेतलं. आता आपल्याला पुढचा प्रश्न ऍड करायचा, तो उजव्या हाताला ऍड क्वेश्चन म्हणून आहे. टुडे इज संडे, परत ऑप्शन दिलं, येस नो मे बी, आन्सर की वरती क्लिक केलं खाली की बघा त्याचा आन्सर काय आहे ते आपण त्याच्यामध्ये नमूद करू शकतो. करेक्ट आन्सर इज नो. आता आज समजा मी या दोन प्रश्न हा पेपर बनवलेला आहे, आता हा पेपर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. तो फक्त सेंड, या सेंड मध्ये गेल्यावरती इथे मध्ये एक लिंकचं ऑप्शन असतं, शॉर्टन लिंक केली की ही लिंक कॉपी करून तुम्ही विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवरती पाठवू शकता. ही लिंक कॉपी करून व्हॉट्सअपवरती, आणि व्हॉट्सअपवरती नाही देखील पाठवली हा क्विज आपण इथून बंद केला तर विद्यार्थ्यांच्या क्लासरूमच्या पेजवरती क्विज त्यांच्यासाठी ओपन असते, त्यांनी तिकडे ते क्विज 1 म्हणून त्यांच्या तुम्हाला पेजवरती तुमच्या दिसेल. ज्यांनी ज्यांनी लॉग इन केलेलं आहे त्यांनी फक्त रिफ्रेश करायची स्क्रीन. रिफ्रेश म्हणजे लॅपटॉप वापरत असेल तर तुम्ही F5 बटन दाबू शकता किंवा हे वरती डाव्या हाताला 3 नंबरचं आयकन त्याच्यावरती क्लिक केलं की क्लासरूम तुमची रिफ्रेश होऊन जाते. रिफ्रेश केल्यावर इथे क्विज म्हणून ऑप्शन आलेलं आहे, ते क्विजचं ऑप्शन तुम्ही क्लिक केलं, ओपन केला तर तुम्ही क्विज देऊ शकता. समजा मी दिलं सन राइजेस इन द ईस्ट, मी दिलं नो, टुडे इज संडे मे बी, आणि मी सबमिट केलं. सबमिट केल्या केल्या तिथे मला ऑप्शन येतो की बाबा तुमचा रिस्पॉन्स रेकॉर्ड झालाय आणि व्ह्यू स्कोर म्हणून. व्ह्यू स्कोर वरती क्लिक केला की बाबा माझं पहिलं उत्तर देखील चुकलंय आणि दुसरं देखील चुकलंय आणि करेक्ट आन्सर काय आहे, सन राइजेस इन द ईस्ट खाली करेक्ट आन्सर दिलं येस, टुडे इज संडे मी मे बी दिला होता ते चुकीचं आहे, नो टुडे आज संडे नाही. तर अशा पद्धतीने 2 मिनिटात
पाच पर्याय विद्यार्थ्यांना पाच प्रश्न विचारले ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात आणि कुठल्या विद्यार्थ्यांनी काय सबमिट केलंय त्याचा रेकॉर्ड पीपल मध्ये गेलंय कोणी काय काय आपल्याला दिलेला आहे लॉग इन केलेला आहे प्रत्येक जन त्यांचा आंसर सबमिट करू शकतो प्रत्येकाला ती क्विज दिसत आहे आणि एव्हरीबडी कॅन रिस्पॉन्ड टू दिस आणि मार्क्स कॉलम मध्ये गेल्यावर इथे जेव्हा तुमचे सबमिशन होतील त्या तिथे विद्यार्थ्यांच्या नावानिशी असाइनमेंट आणि त्याचे मार्क्स आपल्याला दिसतील साधारण 25-26 जण आज जॉईन झालेले आहेत या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही हे क्विज ट्राय करू शकता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती तुमचे मार्क दिसतील आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या क्विजेस तयार करू शकता तर याच्यामध्ये एवढं सोपं ऑप्शन आहे क्लासवर्कमध्ये जाणे क्रिएट ऑप्शनमध्ये जाणे तुम्हाला असाइनमेंट बनवायची असेल असाइनमेंटमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत असाइनमेंटमध्ये तुम्ही परत क्रिएटमध्ये गेला तर तुम्ही डॉक्युमेंट बनवू शकता पॉवरपॉईंट सारखं प्रेझेंटेशन बनवू शकता गुगल शीट्स म्हणजे एक्सेल सारखे शीट्स तयार करू शकता काही ड्रॉइंग असतील तर त्या ड्रॉइंग तिथे करू शकता किंवा फॉर्म्स गुगल फॉर्म्स आता गुगल फॉर्म्स म्हणजे तुम्हाला काही फीडबॅक विद्यार्थ्यांकडून घ्यायचा आहे तर तो फॉर्म्समध्ये जसं आपण क्विज तयार केला तसा तो फॉर्म तयार करू शकतो असे सगळे बऱ्यापैकी सोपे असे ऑप्शन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत मग एखाद्या धड्याचं प्रेझेंटेशन तयार करून विद्यार्थ्यांना ते क्लासरूमच्या ग्रुपवरती ठेवायचं आहे तर ते स्लाइड्स तयार करायचे त्यांनी तर अशा पद्धतीने हा एकदम सोपा प्लॅटफॉर्म आहे विद्यार्थी त्यांच्या फोल्डरमध्ये फोटो काढून देखील त्यांचं पान अपलोड करू शकतात विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावावरती गेलं की तिथे जेवढे लोक आता रजिस्टर झालेले आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या मोबाईलवरती फोटो काढून देखील फोटो आपण या ग्रुपवरती अपलोड करू शकतो तर तुम्हाला काही फोटो वगैरे अपलोड करायचा झाला तर तुमच्या मेन पेजवर जावा मेन पेजवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला अपलोड म्हणून एक ऑप्शन येईल त्या ऑप्शनने तुम्ही तुमचं समजा एखादी असाइनमेंट विद्यार्थ्यांना दिलेली आहे त्या असाइनमेंटचा फोटो काढून त्या क्लासरूमवरती अपलोड करता येतो तर साधारण 4 वाजून 5 मिनिटं झाले आजचा पर्पज असा होता की गुगल क्लासरूम या प्लॅटफॉर्मचं बेसिक माहिती जेणेकरून बाबा क्लासरूम वापरताना आपल्याला काय काय करता येईल ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता ही लिंक मी अशीच चालू ठेवणार आहे आजचं सेशन झाल्यानंतर मी या लिंकवरती वेगवेगळे फॉर्म्स वेगवेगळे क्विझेस टाईपमध्ये काही ॲडिशन करेन ज्या शिक्षकांना ते ट्रायल करायचे आहे की बाबा क्विझ विद्यार्थी कसे आन्सर करतील किंवा फोटो कसा ॲड करायचा त्याच्यावरती ते तुम्ही जेव्हा मेन पेजवरती जाताल त्याच्यावरती तुम्हाला त्याचे त्याचे असाइनमेंट दिसतील क्विझेस दिसतील आणि तुमच्या लक्षात येईल की बाबा स्टुडंट्स अपलोड करताना कसं अपलोड करू शकतील तर त्यासाठी सेशन झाल्यानंतर साधारण थोड्या वेळाने मी त्याच्यावरती थोडंसं काम करून त्याच्यावरती काही मटेरियल अपलोड करेल ते मटेरियल फक्त तुम्हाला उद्याच्या दिवसभरात बघून बाबा क्विज काही क्विजेस अपलोड केल्या असतील अशाच म्हणजे काही अभ्यासाचा कुठलाही क्विजेस नाही जनरल माहिती होण्यासाठी जनरल क्विज जनरल असाइनमेंट तयार केलेली असेल ते फक्त एकदा तुम्ही बघून घ्या आणि कुठल्या पद्धतीने क्लासरूमवरती काम करू शकता तुम्ही ही आपली व्हर्च्युअल क्लासरूम झाली आपण आजपर्यंत आपल्या स्कूलच्या क्लासरूममध्ये काम करत होतो आजपासून आपण गुगलने तयार केलेल्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये अगदी क्लासरूममध्ये शिकवतो तसं नाही पण अजून छान पद्धतीने म्हणता येईल कारण की या क्लासरूममध्ये तुम्ही व्हिडिओ दाखवू शकता म्युझिक ऐकवू शकता विद्यार्थ्यांना जगात कुठल्याही कोपऱ्यात असलेलं नॉलेज इथे समोर स्क्रीनवरती दाखवू शकता त्यामुळे मला असं वाटतं की जो काही प्लॅटफॉर्म आपल्याला वापरायला मिळतोय तो देखील छानच आहे याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा
थोड्याच वेळात मी बालाजी सरांकडे सेशन एक दोन मिनिटात पास ओव्हर करणार आहे. फक्त जाता जाता मला सांगावता असं वाटेल की माझ्या शिक्षकांनी मी जेव्हा दहावीत असताना माझ्या दहावीच्या पानावरती लिहून दिलं होतं, एक वाक्य लिहून दिलं होतं, आणि त्यांनी असं लिहिलं होतं की जीवन म्हणजे आनंद आव्हाने, प्रदीर्घ साहस आणि पात्रतेची कसोटी होय. जीवन म्हणजे अनंत आव्हाने, प्रदीर्घ साहस आणि पात्रतेची कसोटी होय. आव्हाने लाईफमध्ये खूप येतात, चॅलेंजेस विल ऑलवेज बी देअर, पण गंमत अशी आहे ना, ते चॅलेंजेस आपल्याला चॅलेंजेस स्टार्टिंगला वाटतात. पण मी जेव्हा पहिल्यांदा गुगल क्लासरूम हा प्लॅटफॉर्म पाहिला, मला वाटतं ते कसं वापरावं आणि काय करावं, पण एकदा मी तिथे एक दोन पाच दिवस जेव्हा मी तो वापरला, एवढा सोप्या पद्धतीने आपण सर्व गोष्टी तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो हे पाहिल्यानंतर माझा जो आनंद होता तो म्हणजे अगदी मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत होतो, अरे आपल्याला ऑप्शन मिळालेला आहे, आपण आता याच्यावरती काम करू शकतो. तर अशा पद्धतीचं गुगल क्लासरूम हे ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला करता येतील. पुढच्या सेशनमध्ये आपल्याला फोटो अपलोड कोणाला जमलं नसेल ते आपण एकदा चेक करू. शॉर्ट आन्सर्सचं क्विझमध्ये फॉर्मॅट आहे किंवा असाइनमेंटमध्ये फॉर्मॅट आहे किंवा गुगल फॉर्म्समध्ये फॉर्मॅट आहे, क्रिएटमध्ये गेल्यानंतर असाइनमेंटमध्ये फॉर्म्स, त्याच्यामध्ये शॉर्ट आन्सर विद्यार्थी थोडक्यात एखादा शब्द टाईप करून नक्कीच पाठवू शकतात. मोठ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी एकमेव पर्याय आपल्या समोर असा राहतो की विद्यार्थ्यांनी कागदावर लिहिलेला जो काही मजकूर आहे त्याचा फोटो काढून या क्लासरूमवरती अपलोड करणे. तर त्यासाठी अजून थोडेफार काही ऑप्शन्स आणि क्लासरूममध्ये प्रेझेंटेशन्स वगैरे क्रिएट कसे करता येतील असे काही प्रेझेंटेशन मी आज संध्याकाळपर्यंत अपलोड करेल, तुम्हाला पण बघता येतील, आणि त्यानंतर परवाच्या सेशनमध्ये राहिलेल्या गोष्टी आपण बघू. तर गुगल क्लासरूम संदर्भात थोडीशी ही माहिती, कुणाचे काही प्रश्न असतील थोड्याच वेळात तुम्हाला आमचे ईमेल आय डी दिले जातील, त्या ईमेल आय डीवरती तुम्ही नक्की प्रश्न पाठवा, त्याचा आपण परवा पूर्ण सर्व प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सर्वांनी सहभागी झाल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आणि बालाजी जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी सेशनचा पुढचा भाग घेऊन सर्व शिक्षकांना त्यांनी आजपर्यंत वापरलेल्या वेगवेगळ्या तंत्र किंवा वेगवेगळ्या पद्धती सांगून त्यांना थोडी मदत करावी अशी माझी मनापासून विनंती आहे. धन्यवाद अमिताभ सर, आपण अतिशय शांतपणे व्यवस्थित सर्व शिक्षकांना समजेल अशा भाषेमध्ये सर्व शिक्षकांशी ऑनलाईन ऑफलाईन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टूल संदर्भात अतिशय सविस्तरपणे आणि योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे सर. पुनश्च एक वेळा नवनीत फाउंडेशन आयोजित शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर जिल्हा धुळे या शैक्षणिक संस्थेतील सर्व शिक्षकांचं मी बालाजी जाधव मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, वेळ कठीण आहे, काळही कठीण आहे, परंतु ज्याच्या बुद्धीमध्ये एक विशिष्ट विजन आहे आणि ज्याच्या दृष्टीमध्ये सृष्टीकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आहे, अशा व्यक्तींच्या पायामध्ये कुठलाही दगड, कुठलाही अडथळा मोठा दगड बनून राहणार नाहीये अशी शाश्वती मला या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल वाटते. शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेमध्ये काम करणारे आपण जवळपास 700 शिक्षक, माझ्यासारख्या तरुणांनी आपणा सर्वांना मार्गदर्शन काय करावं, प्रचंड अनुभव, वेल क्वालिफाईड आणि ज्ञानाचं भांडार असणारे आपण सर्वजण आहात, परंतु बदलत्या काळाबरोबर काही बदलणाऱ्या गोष्टींचं जेव्हा आपण स्वागत करायला उत्सुक असू किंवा त्या गोष्टी स्वीकारायला तयार असू, तर तेव्हा येणारे नवीन बदल स्वीकारण्यासाठी कदाचित काही नाविन्यपूर्ण मार्ग स्वीकारणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीने अमिताभ मेहता सरांनी आपल्या सर्वांना अतिशय सुंदरपणाने सर्व माहिती शेअर केली आहे, त्याच पद्धतीने माझ्याकडे उपलब्ध असणाऱ्या 45 ते 50 मिनिटात
मी आपणासमोर दोन टॉपिक प्रामुख्याने शेअर करणार आहे आणि त्या प्रामुख्याने दोन टॉपिकमध्ये सुरुवातीला माझा परिचय करून देत असताना मॅडमनी करून दिला की मी जिल्हा परिषदेच्या एका सातारा जिल्हा परिषदेच्या छोट्याशा शाळेमध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये काम करतोय की जिथे इलेक्ट्रिसिटी इंटरनेट कनेक्टिव्हिटी डिव्हाइसेस इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या अडचणी डेफिनेटली मी फेस करत होतो. आज त्या सर्व अडचणी या आयसीटी बेस्ड एज्युकेशनमुळे मी सोडवू शकलो. मित्रांनो, तुम्ही सर्व बेस्ट आहात. शिकवावं कसं हे मी तुम्हाला सांगण्याची नक्कीच आवश्यकता नाहीये, परंतु जे नाविन्यपूर्ण टेक्निक्स आहेत त्या काही टेक्निक्स कदाचित मागच्या 10 वर्षात जगभरातील 50 ते 60 देशांसोबत माझी शाळा व्हर्च्युअली कनेक्ट करून त्या जगभरात चालणारं ग्लोबल एज्युकेशन मी माझ्या विद्यार्थ्यांना आज देतोय. आणि ते ग्लोबल टेक्निक्स ग्लोबल एज्युकेशन नवनीत फाउंडेशनच्या माध्यमातून आज मी आपणा सर्वांशी संवाद साधत आहे, सर्वांसोबत माझे अनुभव शेअर करतोय. आणि बहुतेक सेशन हा 40 मिनिटाचा प्रॅक्टिकल असेल, तर त्यामध्ये प्रामुख्याने मुख्य घटक आहे, प्रथम घटक असेल सर्वप्रथम पीपीटी बनवणे आणि त्याचा अध्ययन अध्यापनात उत्तम वापर करणे. प्रामुख्याने ऑनलाईन क्लासेस तुम्ही घेत असाल, त्या क्लासेसमध्ये काय दाखवावं, कुठल्या चॅप्टरला कशा प्रकारे प्रेझेंट करावं, तर या गोष्टीबद्दल कदाचित आपल्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतील. कदाचित आपणास एक्झॅक्ट मार्ग माहीत नसेल, बिकॉज सायन्स प्रोव्हाइडेड यू अ स्पीड बट टेक्नॉलॉजी गिव यू अ डायरेक्शन. विज्ञान तंत्रज्ञान आपणास गती दिलेली आहे, परंतु त्याला एका योग्य दिशेने पण घेऊन जायचं असेल तर अशा काही योग्य टूल्सचा वापर करता येणं, यासाठी आपण पीपीटी बनवणे हा प्रथम घटक प्रात्यक्षिकपणे पाहणार आहोत. त्यातला दुसरा माझा प्रमुख घटक असेल स्वतःचे अध्यापनाचे व्हिडिओ बनवून युट्यूबवर ते अपलोड करणे. आणि बेसिकली या दोन मुख्य घटकामध्ये साधारणतः 10 उपघटक मी तुम्हाला या 50 मिनिटांमध्ये सांगेन की जे डायरेक्टली टीचिंग लर्निंगशी कनेक्ट असतील, जे स्टुडंट आणि टीचरच्या इंटरॅक्टशी कनेक्ट असतील, प्रॅक्टिसशी कनेक्ट असतील, इव्हॅल्युएशनशी कनेक्ट असतील. आणि मित्रांनो, प्रत्यक्ष वर्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी सुद्धा शेवटच्या 10 मिनिटांमध्ये अमिताभ सर आणि आम्ही तुमच्याशी संवाद साधणार आहोत. सो लेट स्टार्ट अवर फर्स्ट पॉइंट, पीपीटी का? कारण वर्गाध्यापन तर तुम्ही बेस्ट करता, अगदी बेस्ट करता. आणि मग सध्याच्या या COVID-19 कालावधीमध्ये आपण ऑनलाईन एज्युकेशन कडे वळत आहोत, वळलेलो आहोत डेफिनेटली, कारण लास्ट 100 डेज संपूर्ण जगभरामध्ये खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे ऑनलाईन एज्युकेशनचा, आपणही करत आहात. मग त्यामध्ये पीपीटीचा काय रोल असेल किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण का वापरावं, तर त्याचं उत्तर एक 2 ओळीमध्ये साधेपणाने असं असेल त्या बाबीचं उत्तर की जर पीपीटी आपण वापरू शकलो तर त्याचा योग्य वापर केल्यास शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही अध्ययन अध्यापन सहज आणि कमी वेळेत, जे काही मी अध्यापन करतोय आणि जे काही विद्यार्थी अध्ययन करू इच्छितात ते कमी वेळेत व्हावं आणि परिणामकारकरित्या व्हावं. वा, 2 शब्द महत्वाचे आहेत, सहज व्हावं, कमी वेळेत व्हावं आणि परिणामकारकरित्या व्हावं. याद्वारे सादरीकरणाची रचना सुलभ करून शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही प्रोत्साहन व सुलभता यावी याच्यासाठी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये. आणि मी हा शॉर्ट कधीही विचार करत नाही, मी कुठेतरी वाचलं होतं लो एम इज अ क्राईम. छोटी स्वप्न कधीही बाळगायची नाही, हे नुसतं ऑनलाईन एज्युकेशनसाठी COVID-19 कालावधीमध्ये मी म्हणत नाहीये, तर एज्युकेशन कंटिन्यू ऑफलाईन असू द्या ऑनलाईन असू द्या, त्या रेग्युलर क्लासेसमध्ये सुद्धा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे अतिशय उत्तमपणाने आपण सर्वांना साथ देऊ शकतं. आणि खूप साऱ्या गोष्टी बदलायच्या नाहीयेत, छोट्या छोट्या गोष्टी बदलायच्या आहेत. मग त्या छोट्या गोष्टीतूनच मोठ्या गोष्टी घडतात. कारण माहितीये, एका ठिकाणी मी वाचलं होतं, पहा, आपली स्वतःची जर दशा बदलायची असेल ना तर आपल्या कामाच्या दिशा बदलाव्या लागतात. आणि त्या दिशा या छोट्या छोट्या गोष्टीतून कशा मोठ्या होऊ शकतात, या एका ओळीने, एका
छोट्याशा चित्राने मला शिकवलंय का हर छोटा बदलाव बड़ी कामयाबी का हिस्सा होता है। पुन्हा एक वेळा वाचेन मी, हर छोटा बदलाव, छोटी चीज, छोटा बदल बड़ी कामयाबी का हिस्सा होता है। छोटेच बदल करायचे आहे परंतु त्याच्यामुळे मोठं यश मिळणार आहे आणि ते छोटे बदल त्या मोठ्या यशाचा हिस्सा असणार आहे आणि ते हिस्से करू, ते वाटे करू म्हणून एक प्राथमिक शिक्षक, एक शिक्षक म्हणून, मग तो कुठल्याही स्तराचा असू द्या तुम्ही, तर ते छोटे छोटे बदलाव कुठले आहेत, तर त्यातले जसे अमिताभ सरांनी काही बदलाव सांगितले आणि त्यातलाच फर्स्ट पॉइंट मी आपणा सर्वांसमोर घेऊन येत आहे की पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करण्याची पूर्वतयारी कशी असणार। पूर्वतयारी म्हणून प्रामुख्याने एक विषय निवडा, घटक त्याचा निवडा आणि तुम्ही सेकंडरी हायर सेकंडरीचे टीचर्स अँड लेक्चरर्स आहात तर बेसिकली तुमची अपॉइंटमेंट ही सब्जेक्ट वाईज असते। प्रायमरीला जसं आमच्याकडे 1 ते 4 मध्ये 2 वर्ग असतात, सगळे विषय घ्यायचे असतात आणि मग हे कॉम्प्लिकेशन वाढतं, पण तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे आणि खूप छान गोष्ट आहे की एक विषय निवडा आणि त्या विषयातील घटक निवडून त्या घटकावर एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवायचे। कशासाठी? मी जे शिकवणार आहे ते कमी वेळेत परिणामकारकरित्या माझ्या विद्यार्थ्यांना समजावं याच्यासाठी आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करायचं आहे आणि ते प्रेझेंटेशन बनवण्यासाठी सर्वप्रथम त्या निवडलेल्या विषयातील निवडलेला जो घटक आहे त्या घटकाची चित्रे, काही ऑडिओ, काही व्हिडिओ आपण जमा करून एका फोल्डरमध्ये त्याचा एक फोल्डर बनवा। कारण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन प्रेझेंट करण्यात जसं कमी वेळात परिणामकारकता यावी तसा माझा हेतू हा असेल की तुम्हाला पीपीटी बनवायला सांगणे, टेक्निक्स देणे, म्हणजे कमी वेळात या गोष्टी होण्यासाठी या सर्व बाबींचं, या ऑब्जेक्टचं, या आपल्या इनपुटचं, हे इनपुट असतं याचं एक फोल्डर बनवून ठेवणे आणि तुमच्या लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस नावाचं हे सिस्टीम इन्स्टॉल असणं आवश्यक आहे आणि ते आवश्यक असतंच डेफिनेटली आपल्या सर्वांकडे। त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट पासून आपण सुरुवात करत असतो आणि त्याच्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवतो। तर बेसिकली हाच प्रामुख्याने हेतू आहे की कमी वेळामध्ये अधिक बाबी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे समजाव्या याच्यासाठी आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवतो। आता हे 3 स्लाइड मी ऍज अ इंट्रोडक्शन म्हणून सांगितलं की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन का, कशा प्रकारे ते करू शकतो आणि छोटे छोटे बदलाव आपल्या कामामध्ये जर केले तर हर छोटा बदलाव बड़ी कामयाबी का हिस्सा होता है। आणि मित्रांनो, त्यासाठीच आपण वर्गाध्यापन करत असताना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवण्याचा हा प्रॅक्टिकल डेमो असेल। तुमच्या लॅपटॉपच्या किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवरती सर्च मध्ये जाऊन तुम्ही पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असं नाव सर्च करा, अशा प्रकारचा लोगो येईल, हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ओपन करा। मी मराठी माध्यमात शिकलेला शिक्षक आहे, कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन ट्रेनिंग कोर्सेस, डिप्लोमा मी घेतलेले नाहीये, परंतु ICT बेस्ड एज्युकेशनने खूप चांगल्या प्रकारे आज मी एज्युकेशन माझ्या मुलांना देतोय। मला विश्वास आहे, खात्री आहे की शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सर्व शिक्षक सुद्धा इतक्याच उत्तम दर्जाचं शिक्षण तुमच्या प्रत्येक मुलापर्यंत देऊ शकते। सो लेट्स स्टार्ट अवर पीपीटी क्रिएशन। अशा प्रकारे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुमच्या समोर ओपन झालेलं असेल आणि बेसिकली प्रायमरीला बनवत असताना खूप ॲनिमेशन, खूप ट्रान्झॅक्शन या बाबी आपण वापरतो, परंतु कमी वेळामध्ये ऑनलाईन क्लास हा तुम्ही 35 ते 40 मिनिटाचा घेणार आहात। टाइम मॅनेजमेंट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन द ऑनलाईन एज्युकेशन। अँड फ्रेंड्स, तुम्ही जे काही प्रेझेंटेशन करणार आहात तर त्या प्रेझेंटेशनचे पार्ट करा की सुरुवात करायची आहे पाठाची, म्हणजे जसा लेसन प्लॅन करतो आपण, मध्यभागामध्ये एक्सप्लेनेशन करायचंय, फायनली समराईज करायचं आणि त्यात होमवर्क देऊन काही इव्हॅल्युएशन सुद्धा देता येईल का, तर या सर्व बाबी आपण या प्रेझेंटेशनमध्ये करू शकतो। तुम्ही जर एखादा विषय निवडला असेल आणि त्याचा घटक निवडला असेल त्याच्याशी आधारित आपण याचं बॅकग्राऊंड सुद्धा ठेवू शकतो। याच्यासाठी सर्वप्रथम डिझाईन या टॅबवरती क्लिक करून, इथे तुमच्या पाशी खूप साऱ्या डिझाईन्स दिल्या, तुम्ही असं केल्यानंतर अशी डिझाईन येऊ शकते। बॅकग्राऊंड स्टाईलवरती गेल्यानंतर तुम्हाला हवे आहेत त्या प्रकारचे बॅकग्राऊंड मिळतात, कलर्स मिळतात आणि कशाही प्रकारचं डिझाईन तुम्ही इथे करू शकता। मी एक सिंपलसं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्हाला बनवून दाखवते। पुन्हा मी होम पेजवरती येते
डिझाईन मधून काय करू शकतो आपण, इथून पेज सेटअप, इथून ओरिएंटेशन सिलेक्ट करू शकतो. अमिताभ सर किंवा मी जे काही सांगतोय यापेक्षा खूप काही करावयाची इच्छा असणाऱ्या सर्व शिक्षकांना माझी विनंती असते, आम्ही सांगितलेल्या ऑप्शन पेक्षा जे कोणी शिक्षक जास्त करून पाहतील त्यांना शिकण्याची जास्त संधी असते. जसं की हे टॅब आहेत, होम आहे, इन्सर्ट आहे, डिझाईन आहे, ट्रान्झॅक्शन आहे, अॅनिमेशन आहे. तर मित्रांनो, यातल्या प्रत्येक ऑप्शनचा एक वेळा तुम्ही पीपीटी मध्ये वापर करून पहा, तुम्ही उत्तम प्रकारचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवू शकता. तर यामध्ये टेक्स्ट बॉक्स नावाचा हा ऑप्शन घेऊन आपण या पीपीटी वरती लिहू शकतो. वर्ड सारखं डायरेक्टली टाइप करू शकत नाहीये, तर टेक्स्ट बॉक्स घ्यावा लागतो आणि रेग्युलर प्रमाणे इथून फॉन्ट साईज आपण वाढवतो, इथून बोल्ड करतो आणि तुम्हाला जे काही टाईप करायचं आहे तर ते अशा प्रकारे आपण टाईप करू शकतो. ओके, याचा फॉन्ट साईज जे हवा आहे ते या पद्धतीने आपण छोटा करू शकतो त्याचा साईज. सपोज की अशा पद्धतीने एक टायटल आहे, किंवा याला एखादा सब्जेक्ट, सब्जेक्टचं नाव देऊया आपण, किंवा तुमच्या स्कूलचं नाव देऊया. हे मराठीत पण करता येतं. हा, इथे पहा, गुगल इनपुट टूल एक ऑफलाईन आपण इन्स्टॉल केलेलं असतं, त्याच्या पद्धतीने अल्ट आणि शिफ्ट दाबलं की तुम्ही इथं डायरेक्ट मराठी पण टाईप करू शकता. ओके, समजा शिरपूर शिक्षण संस्था आणि त्याच्या खाली दुसरा टेक्स्ट बॉक्स घेऊन मी तुमच्या समोर इथे इयत्ता उदाहरणार्थ 9वी खाली विषय समजा सामाजिक शास्त्र. ओके, सिंपल आहे हे. आणि घटक, ज्या पद्धतीने आपण पाठाचन काढतो किंवा वर्गात गेल्यानंतर ब्लॅकबोर्ड वरती जे काही लिहितो त्याप्रमाणे, समजा प्राणी नावाचा घटक तुम्ही याला पुन्हा सिलेक्ट करून, हे वर्ड मधले सगळे ऑप्शन आहेत, तुम्ही याला लहान मोठे करू शकता. क्विक स्टाईल नावाच्या या ऑप्शनवर जाऊन तुम्ही याचे बॅकग्राऊंड चेंजेस करू शकता. तुम्हाला हवे आहेत त्या प्रकारचे बॅकग्राऊंड घेऊन तुम्ही हा सगळा सेटअप करू शकता. खूप काही अॅनिमेशन आणि हे सगळं देणं अपेक्षित नाहीये. पहिल्या स्लाईडवरती एखादं चित्र घ्यावं वाटलं तर तुम्ही घेऊ शकताय, अदरवाईज पहिल्या स्लाईडवरती ठीक आहे. याच्यानंतर न्यू स्लाईड घ्या. या न्यू स्लाईड मध्ये त्या घटकाशी रिलेटेड काही इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ जर तुम्ही केल्या. आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कसे कसे असतात, एक नुसत्या टेक्स्ट मध्ये असतात, दुसरे टेक्स्ट विथ इमेज असू शकतात, तिसरे टेक्स्ट इमेज विथ ऑडिओ असा असू शकतो, चौथा टेक्स्ट इमेज ऑडिओ प्लस व्हिडिओ, या चारही प्रकारामध्ये असू शकतो. तर आता उदाहरणार्थ समजा आपण प्राणी घेतले, तर मी इथे इन्सर्ट वरती जाईन. स्लाइड वरती एखादं चित्र आपण कसं घ्या, पिक्चर वरती क्लिक करा आणि तुम्ही जे काही फोल्डर बनवलेला आहे, उदाहरणार्थ मी इथे एक फोल्डर बनवलाय पीपीटी क्रिएशन. ओके, तर याच्यामध्ये मी काही चित्र ठेवलेले आहे. उदाहरणार्थ या चित्रापैकी मी काही चित्र इथे सिलेक्ट करून ठेवलेत की या युनिटसाठी मला हे चित्र घ्यायचंय. सपोज मी हे चित्र घेतले. ओके, मी याला इथे ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो, म्हणजे पीपीटी मध्ये इमेज आली, याला हवा आहे तो आकार मी इथून देऊ शकतो, बॅकग्राऊंड देऊ शकतो पण आवश्यकता नाही. त्याच्यानंतर पुन्हा मी इथे जाऊन त्याला नाव देऊ शकतो. उदाहरणार्थ हा चित्ता आहे. ओके, इथून कलर देऊ शकता, इथून याची साईज वाढवू शकता आणि वाटलंच तर अॅनिमेशन नावाच्या या टॅबवर जाऊन एवढ्या प्रकारची इथे अॅनिमेशन अवेलेबल आहे, यातलं कुठलंही एक अॅनिमेशन निवडा आणि तुम्ही सपोज मी झूम निवड तर हे पहा. आणि पुन्हा मी एक स्लाइड झाली की स्लाइड शो करून पाहिन. शिरपूर शिक्षण संस्था, इयत्ता 9वी, विषय सामाजिक शास्त्रे, घटक प्राणी नावाचा घटक आज मुलांना आपण शिकतोय. हे सेम प्रेझेंटेशन तुम्ही तुमच्या ऑनलाईन क्लासमध्ये करू शकता. त्यातल्या पहिल्या स्लाइडवर आल्यानंतर वर्गामध्ये मुलं चित्र पाहतात, भिंतीवरले कदाचित फ्लेक्स पाहू शकतात, पण अशा प्रकारचं तंत्रज्ञान एकतर मुलं कॉन्सन्ट्रेट पण करतात की तुम्ही सिंपलचा जर इथं चित्ता घेतला तर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन इतकं राहणार नाही. परंतु जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या इमेजेस इथे इन्सर्ट करा आणि मग त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही दुसरी स्लाईड घेऊ शकता,
त्या स्लाइड वरती पुन्हा चित्र इन्सर्ट करू शकता. हे चित्र वेगवेगळ्या डायरेक्शनने करू शकता, हे चित्र तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इथे घेऊ शकता. एका स्लाइड वरती तुम्हाला हवी आहेत इतकी पण चित्र घेऊ शकता. उदाहरणार्थ एका स्लाइड वरती मी एक दोन चित्र घेतो आणि या पद्धतीने सपोज हा डॉग आहे, मला याची दिशा बदलायची, तर मी याला पुन्हा म्हणजे कुठेही रोटेट करू शकतो. रोटेट याच्यावरती क्लिक केलं की याला रोटेट करू शकतो आपण. आणि हा एरो आहे, हा एरो मी असा मोठा करू शकतो आणि हे इथं ठेवू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यू स्लाइड घेऊन याच्यावरती या पद्धतीने आणखीन वेगळे प्राणी मी घेऊ शकतो. उदाहरणार्थ एलिफंट घेतला. ओके, हे चित्र मी मोठे करत गेलो. ओके, सिंपल आहे. पूर्वतयारी अगोदर केल्यामुळे डायरेक्टली आपण इतक्या सुंदरपणाने इथे पीपीटी अशी बनवू शकतो. पुन्हा पिक्चर वरती गेलो मी. यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत, तुम्ही यातले सगळे ऑप्शन्स फॉलो करून पाहू शकताय. आणि सपोज मी फ्रॉग घेतला आणि या प्रत्येकाला एक एक नाव दिली आणि एक ट्रायल घेतलं की माझ्या वर्गामध्ये हे कशा पद्धतीने मी क्लासमध्ये दाखवू शकतो. कुठलाही घटक विद्यार्थ्यांना चित्र, आवाज आणि टेक्स्ट याच्या माध्यमातून जर आपण सांगत जाऊ, शिकवत जाऊ, तर तो कमी वेळेत मुलांना खूप छान समजत जातो. ऑनलाईन शिकवतोय मी जसा, तर तुमच्याशी बोलतोय तसाच विद्यार्थ्यांशी बोलतोय आणि त्यांना या पद्धतीने हे शिकवतो की मुलांना चित्ता नावाचा हा प्राणी असतो, हा जंगलामध्ये राहत असतो, हा हिंस्र प्राण्यामध्ये गणला जातो. आणि मग वर्गामध्ये शिकत असताना पुस्तकावरचा मृत ज्याला आपण चित्र म्हणतो आणि हे पाहणं, याच्यासाठी तंत्रज्ञान वापरायचं की हे जिवंत वाटतं. त्याच्यानंतर त्याचं नाव येतं या पद्धतीने. कदाचित तुम्ही याचा इथे आवाज पण ऍड करू शकता. तुम्ही इन्सर्ट वरती जाऊन इथून ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे. या ऑडिओमध्ये ऑडिओ फ्रॉम फाईल, ऑडिओ फ्रॉम क्लिप किंवा रेकॉर्ड असं कुठे ठेवला असेल तुम्ही, तर तत्पूर्वी तो डाउनलोड करून ठेवणं अपेक्षित आहे. आता उदाहरणार्थ माझ्याकडे तो नाहीये, पण मी कुठला तरी एक आवाज इन्सर्ट करेन आणि या पद्धतीने तो आवाज इथे आलेला असेल. येस, तो आवाज. आता हा वेगळा ऑडिओ आहे, प्लीज कंटेंट वरती जाऊन. आज आपण व्हॉइस रेकॉर्डिंग कसं करायचं. ओके, तर जेव्हा मी स्लाइड शो करेन तर त्यामध्ये चित्र येईल, त्याचा आवाज येईल, तो शब्द येईल आणि याला ऑटोमॅटिक जर मी केलं तर त्याचा आवाज पण. आज आपण व्हॉइस रेकॉर्डिंग कसं करायचं याचा डेमो पाहणार आहोत. आज आपण सर्वांनी. ओके, तर हे सेकंड पिक्चर असेल. हे मी एक जस्ट एक्झाम्पल दाखवतो की या पद्धतीने केल्यावर आपलं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन इफेक्टिव्ह होऊ शकतं. हे एलिफंट आहे. शिक्षणात तंत्रज्ञान जिवंतपणा आणतं, मूर्त कल्पनांना अमूर्त करतं, ते याच माध्यमात की मुलांना जर असं आपण शिकवायला लागलं. फ्रॉग आहे पहा, त्याचे डोळे, दीप, या सगळ्या गोष्टी जिवंत होत आहे. अगदी वर्गातल्या पुस्तकात सुद्धा फेस टू फेस असताना करू शकत नाही, तर मुलांना याचं ऑब्झर्वेशन करायला सांगा. या प्रत्येक स्लाइडवर एक तुम्ही क्वेश्चन देऊ शकता. या पद्धतीने प्रत्येक स्लाइडवर एक टेक्स्ट घेऊ शकता. वन्स अगेन आय समराइज, हा टेक्स्ट बॉक्स असतो, इथून टेक्स्ट घेऊन तुम्ही कुठल्याही लँग्वेज मध्ये इथे टाईप करू शकता. मी मराठीत टाईप करतोय आणि याला नावे देऊ शकता. खूप क्लिष्ट होईल अशी पीपीटी बिलकुल बनवू नका. मुलांना समजेल अशीच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवणं अपेक्षित आहे. म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या या प्रत्येक स्लाइड वरती होम पेज वरती सगळे वर्ड मधले ऑप्शन आहेत. याच्यावरती आपण काही शेप्स घेऊन स्वतःही त्याला आकार देऊ शकतो. उदाहरणार्थ इथे एक शेप्स आहे, ज्यांना भूमिती वगैरे शिकवायची, याचे कलर चेंज करू शकता. तर हे सगळं काही अवेलेबल आहे होम नावाच्या टॅबमध्ये. इन्सर्ट याचा अर्थ सगळं काही आतमध्ये घेणे, म्हणजे जसं पिक्चर आहे, क्लिप आर्ट आहे, शेप्स आहे, स्मार्ट आहे, एखादा ग्राफ आहे, जसं ग्राफ शिकवायचं तुम्हाला तर तुम्ही तो घेऊ शकता. स्मार्ट आर्ट आहे, उदाहरणार्थ तुम्हाला एखादं प्रेझेंटेशन बनवायचंय, तुमच्या शाळेचं प्रेझेंटेशन द्यायचंय, तर तिथे या पद्धतीने तुम्ही असे पॉईंट घ्या आणि हे ड्रॅग करून घ्या. हे इन्सर्ट केले की असं येते. याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट वॉट एव्हर तुम्हाला जे काही वाटतंय तो टेक्स्ट ऍड करत चाला आणि तुम्ही एक्सप्लेन करत राहा आणि तुम्ही या पद्धतीने याला चेंज करू शकता. म्हणजे प्रत्येक स्लाइड वरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घेऊ शकता. इन्सर्ट मधून सगळ्या गोष्टी घेऊ शकतो आपण. वर्ड, टेक्स्ट, हायपर लिंक, इक्वेशन, व्हिडिओ, ऑडिओ, हे सगळं इन्सर्ट करू शकतो.
डिझाईन मधून साधारणतः पेज सेटअप, पेज कलर, बॅकग्राऊंड कलर या सर्व गोष्टी करू शकतो. ट्रान्झॅक्शन मधून काय आहे की या प्रत्येक स्लाइडला आपण ट्रान्झॅक्शन द्यायचं ठरवलं तर आपण या पद्धतीने देऊ शकतो. उदाहरणार्थ मी या स्लाइडवरती आहे तर याला हे ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर या पद्धतीने ही स्लाइड चालली जाते. तर इथे हे सगळे ट्रान्झॅक्शन अवेलेबल आहे. इथून काही डिफॉल्ट साऊंड आहेत, हे साऊंड आपण तिथे ठेवू शकतो. उदाहरणार्थ या पद्धतीने आणि अदर साऊंड आपण इथून घेऊ शकतो. तर इथे काही साऊंड पण दिलेले आहेत, हे आपण इथे करू शकतो. अॅनिमेशन नावाच्या टॅबमध्ये सर्व अॅनिमेशन देऊ शकतो. आणि याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे महत्वाची की जेव्हा ह्या अॅनिमेशनमध्ये आपण वेगवेगळे अॅनिमेशन देतो पहा, हा 1, 2, 3, 4, तर चित्र, टेक्स्ट आणि तुमचे अॅनिमेशन यांचं टायमिंग जुळवणे म्हणजे बेस्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणं. त्याच्यानंतर स्लाइड शो नावाच्या ऑप्शन मधून आपण स्लाइड शो करू शकतो, फ्रॉम बिगिनिंग, फ्रॉम करंट स्लाइड, रिव्ह्यू आणि व्ह्यू. हे सिम्पलचे काही ऑप्शन आहेत लँग्वेज संदर्भात, वर्ड काउंट संदर्भात, हे काही ऑप्शन्स आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडत्या विषयाचा घटक निवडून त्याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवू शकता, ज्याच्यामध्ये टेक्स्ट घेऊ शकता, इमेजेस घेऊ शकता, ऑडिओ घेऊ शकता आणि व्हिडिओ घेऊ शकता. फक्त आता तुम्हाला एक गोष्ट सांगणं बाकी आहे, ती म्हणजे मित्रांनो की तुम्ही जर गुगलवरती जाऊन इमेजेस डाउनलोड केल्या तर त्या इमेजेस या पद्धतीने लाईव्ह होणार नाहीये. कारण त्या रेग्युलर इमेज असतात जेपीजे फॉर्मॅटमधल्या, आणि या ज्या आहेत त्या इमेज कशा आहेत फॉर्मॅटमध्ये, त्याला GIF फॉर्मॅट म्हणतात. GIF फॉर्मॅट याच्यामध्ये आपण GIF फॉर्मॅटमध्ये अगदी व्हिडिओचे सुद्धा इमेज करून वापरू शकतो. कारण जेव्हा तुमचं रेकॉर्ड केलेलं असतं एखादी गोष्ट, तर त्यावेळेस काय होतं की 2 मिनिटाचा व्हिडिओ सुद्धा आपला 200 MB होतो. मग त्याचं काय करता येऊ शकतं, हे पहा ही इमेज आहे GIF फाईल. ओके, मी इन्सर्ट करतोय GIF फाईलची. हा ऍक्च्युअली मी मोबाईलने शूट केलेला व्हिडिओ आहे, परंतु मला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये लोड येतोय व्हिडिओला, म्हणून कमी साईज मध्ये होणारी त्या व्हिडिओची इमेज बनवता येते. व्हिडिओची GIF इमेज बनवता येते आणि ती इमेज पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये या जिवंत व्हिडिओ साठी चालायला लागते. उदाहरणार्थ तुम्ही योगा टीचर आहात, एक एक योगाचं आसन शिकवत आहात, तर 1 मिनिटाचा व्हिडिओ शूट करा आणि त्याची GIF इमेज बनवा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना दाखवा. प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग मध्ये याचा खूप उपयोग होतो. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या काही टेक्निक्स आहेत, काही ट्रिक्स आहेत की ज्याच्या माध्यमाने आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. काही ऑटोमॅटिक तुम्हाला जर स्लाइड शो पाहिजे असतील तर slideshare.com नावाची एक वेबसाईट आहे, ज्याच्यावरती तुमचे PPT तुम्ही अपलोड करू शकता आणि हवे आहेत त्या PPT तिथून डाउनलोड पण करून घेऊ शकता. पण जे स्वतः क्रिएशन करण्याची मजा आहे ती मजा इतरांचं वापरण्यामध्ये नक्कीच नाहीये. आणि हे क्रिएशन करणं म्हणजे खूप कठीण गोष्ट नाहीये. आणि खूप सजावट करण्यापेक्षा आपला कन्सेप्ट, आपलं गोल फायनल करून विद्यार्थ्यांना समजेल या भाषेमध्ये आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवूया. आणि शेवटी फाईल वरती जाऊन इथं सेव्ह किंवा सेव्ह ॲज करून तुम्ही तुमची PPT सेव्ह करू शकता या पद्धतीने. आता मी काही डेमो दाखवेन तुम्हाला की काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, काही म्हणजे साधारणतः 1400 ते 1500 PPTs मी मागच्या 7 ते 8 वर्षांमध्ये बनवलेल्या आहेत. कारण आमच्या विद्यार्थ्यांना त्याची सवय झाली, मला पण सवय झाली आणि त्याचा फायदा एक होतो. पहा, आता शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शिक्षकांना विनंती आहे, तुम्ही वेगवेगळ्या शाळात असाल, वेगवेगळ्या ब्रँचमध्ये असाल, परंतु 8व्या वर्गाला हिंदी शिकवणाऱ्या शिक्षकांनी जर त्यांचा एक ग्रुप बनवला आणि प्रत्येकाने विषयामधले घटक वाटून घेतले तर कमी वेळामध्ये तुम्ही तुमच्या सर्व घटकाच्या PPT बनवू शकता आणि बनवलेल्या PPT एकमेकाला शेअर करा, म्हणजे तुमचा वेळ वाचला. आणि त्या पद्धतीने तुम्ही अशा PPTs काही बनवू शकता. आता मी तुम्हाला काही छोटे छोटे PPTचे डेमो दाखवेन. उदाहरणार्थ काही विषयवार बनवलेले आहेत मी, कदाचित कंटेंट प्राथमिक असेल परंतु त्याच्यामध्ये कशा पद्धतीने काही प्रकार असू शकतात. अॅनिमेटेड PPT मध्ये मी मुलांचं कन्व्हर्सेशन पहा, इंग्लिश कन्व्हर्सेशन साठी या पद्धतीने शेप्स घेऊन त्यांना अॅनिमेशनचा आकार दिलाय आणि ते या पद्धतीने हाय सागर साऊंड येत होते, पुन्हा त्या टेक्स्ट येतो
हाय भक्ती देन हे इफेक्ट्स दिलेले आहेत त्याला वी आर डान्सिंग तर सिंपल आहे गो टू लेफ्ट ते लेफ्ट कडे जातं गो टू राईट ते राईट कडे जातं तर हे करणं कठीण नाहीये कुठलेही आकार घ्या आणि त्या आकाराला अॅनिमेशन मध्ये जाऊन इथे तुम्ही सपोज याला सिलेक्ट करा आणि इथे अॅनिमेशन आहे ह्या अॅनिमेशन मध्ये गेलात की खूप सारे अॅनिमेशन आहे त्यातल्या कस्टम अॅनिमेशन मध्ये खाली जा इथे मोशन मोर मोशन मध्ये आणि हवे आहेत त्या प्रकारचे अॅनिमेशन द्या त्या पद्धतीने ते त्या आकृत्या चालायला असतील पहा शेप्स मध्ये दिलं तर ते अशा चालायला लागतील सिम्पल टेक्निक्स आहेत तर या पद्धतीने काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असू शकतील त्याच्यानंतर दुसरा एक डेमो दाखवेन मी उदाहरणार्थ ह्युमन बॉडीचा एक आहे ह्युमन बॉडी नावाचा एक नाइन्थ स्टँडर्डचा चॅप्टर आहे पा कोणाचा ऑडिओ अनम्यूट आहे का प्लीज प्लीज कोणाचा तरी ऑडिओ अनम्यूट आहे तो म्यूट करा प्लीज ओके तर पहा ओके सो मी नवव्या वर्गाला उदाहरणार्थ सायन्स टीचिंग करतोय आणि मी त्यांना ह्युमन बॉडीज हा पार्ट शिकवू इच्छितोय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनने तर तुम्ही अशा प्रकारे त्याला अॅनिमेशन दिलेत साऊंड दिलेत हे लेटर्सला इफेक्ट दिलेत की बाउन्स पाहिजे वर्ण ते लेटर्स देतात मुलांचं कॉन्सन्ट्रेशन द्या बोन्स अँड मसल ओके टॉपिक्स आहे काय टॉपिक्स आहे बोन्स हा टॉपिक्स आहे द व्हेरियस टाइप्स ऑफ जॉईंट्स अँड देअर फंक्शन व्हेरियस टाइप ऑफ मसल्स मुवमेंट असं एका स्लाइड वरती कमीत कमी असावं स्पष्ट दिसावं आणि स्केल्टन आहे पा तर त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन दिले एका बाजूला इमेज दिले एका बाजूला चित्र दिले आणि एका बाजूला त्याची माहिती दिली तर या पद्धतीने जर तुम्ही एक्सप्लेन करत जाल तर आय होप्स की या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो आता या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये एक इनोव्हेटिव्ह गोष्ट आहे आणखीन एक कुठली इनोव्हेटिव्ह गोष्ट आहे की याच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही कोण बनेगा करोडपती सारखे तुमच्या मुलांचे प्रॅक्टिस घेऊ शकता आता पहा तुम्हाला मी जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवतोय तुमच्या पीपीटी मध्ये हे सगळे ऑप्शन्स आहेत पण हा जो शेवटचा ऑप्शन आहे मल्टिपल माउस नावाचा हा ऑप्शन तुमच्या पीपीटी मध्ये नाहीये कारण वेगवेगळे सॉफ्टवेअर विकत घेण्यापेक्षा इंटरनेट शिवाय चालणाऱ्या कोण बनेगा करोडपती सारखे कॉम्पिटिशन आपण आपल्या फेस टू फेस एज्युकेशन साठी आहे हे ऑनलाईन क्लास मध्ये घेणं पॉसिबल नाही पण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये हे करता येतं हे खूप छान आहे या पद्धतीने तुम्ही बनवू शकता हे आणि हे जेव्हा तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे फक्त माऊस असणं अपेक्षित आहे आणि माऊसचा क्लास म्हणतात याला मायक्रोसॉफ्ट माऊस मिशचिप नावाचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलात की या पद्धतीने तुम्ही इथे क्रिएट करू शकता उदाहरणार्थ मी एक क्रिएट करून दाखवतो तुम्हाला इथे मल्टिपल चॉईस असं निवडा चार पर्याय निवडा आणि इथे न्यू स्लाइड घेणं अपेक्षित आहे इथे एक न्यू स्लाइड घेतली मल्टिपल क्लास हे पहा मला कल्पना आहे कदाचित आपण सर्वांना हे पाहून लक्षात राहणार नाही याचा सराव करणं अपेक्षित आहे ओके तर इथे उत्तरात मी चित्र घेऊ शकतोय एक्सेल घेऊ शकतोय ग्राफ घेऊ शकतोय जे काही हवाय व्हिडिओ ऑडिओ सगळं कोण बनेगा करोडपती मध्ये जसं आवाज ओळखा तर मी एखादी कवितेची ओळख सांगतो आणि कुठल्या कवितेतली आहे सांगा म्हणतो इथं थोडस चुकले अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही स्वतः इथे क्रिएट करू शकता मी एकच करून दाखवेन आणि इथे असाईन आन्सर वरती जाऊन याचं करेक्ट उत्तर चार असेल हे उत्तर विद्यार्थ्यांना दिसणार नाही त्याच्यानंतर मी जेव्हा प्ले स्लाइड शो करेन तर तुमच्याकडे मल्टिपल माऊस किंवा वायरलेस माऊस असतील
तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या डेस्कवरती एक माऊस द्या आणि मग तुमच्या वर्गातील स्क्रीनवरती हे कॉम्पिटिशन सुरू होईल. सर्वात अगोदर जो उत्तर देईल तो विनर ठरत असतो. कमी वेळामध्ये मुलांचं सराव पण होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन पण आपण या पद्धतीने घेऊ शकतो. अशा पद्धतीने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपण शिकवण्यासाठी यूज करू शकतो, मुलांना होमवर्क देऊ शकतो आणि मुलांचं मूल्यमापन सुद्धा आपण या पद्धतीने करू शकतो. तर मायक्रोसॉफ्ट माऊस मिशीप हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या पीपीटी मध्ये तो ऑप्शन दिसायला लागेल आणि ते दिसायला लागल्यानंतर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसोबत कोण बनेगा करोडपतीचा फर्स्ट फिंगर तशी ऍक्टिव्हिटी आपण आपल्या विद्यार्थ्यांसोबत करतो. हे टीचर आहेत, इथे क्लिक करून एंटर केला की पुढच्या स्क्रीनवरती तुम्ही जाता की तुम्हाला हा कसा सुरू करायचा, इंडिव्हिज्युअल का टीम मोड. तर डेफिनेटली आपण टीम मोड मध्ये घेऊ आणि 9 विद्यार्थी ऍट अ टाइम सहभागी होऊ शकतात. 9 माऊसचे 9 पॉइंट घ्या, विद्यार्थ्यांची नावं दिसणार नाही आणि इथून वेळ देऊ शकता तुम्ही, किती प्लेअर आहेत दाखवू शकता आणि इथे क्लिक केल्यानंतर प्रश्न येतो आणि जो विद्यार्थी क्लिक करतो सिंह तर डायरेक्टली इथे येतं की हा माऊस पॉइंट ज्याचा आहे तो फर्स्ट आला, 3 नंबरचं उत्तर बरोबर आहे. पुन्हा मी नेक्स्ट वरती क्लिक करतोय, उंट हा आकाशात उडतो. सपोज मी चुकीचं करतोय तर मला इथे दाखवतं हे करेक्ट आन्सर आहे. हा एक इंटरॅक्टिव्ह गेम आहे. तर अशा पद्धतीने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण बनवू शकतो शिकवण्यासाठी, सरावासाठी आणि सोबतच मूल्यमापन करण्यासाठी सुद्धा आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा वापर करू शकतो. या संदर्भाचे आपणास जे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट करू शकता, सोबतच आमच्या ईमेल आयडी वरती पाठवू शकता आणि त्याच्यासोबत तुम्हाला होमवर्क म्हणून प्रत्येकाने एक छोटस 5 स्लाइडचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवावं आणि ते प्रेझेंटेशन आमच्या मेलवरती पाठवावं किंवा त्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी असतील तर त्याही अडचणींची उत्तरं द्यायला आम्हाला आवडतील. हा आजचा पहिला घटक होता. उरलेल्या वेळेत मी दुसऱ्या घटकावरही आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे. 15 मिनिटे वेळ शिल्लक आहे आपल्याकडे. दुसरा प्रमुख घटक होता की स्वतःच्या अध्यापनाचे व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड करणे. तर या चित्रात दिसतं त्याप्रमाणे एक मॅडम आहेत, एक व्हाईट बोर्ड इथे हँग केलेला आहे, एक कॅमेरा सेटअप केलेला आहे. तर या पद्धतीने आपण आपल्या स्कूलमध्ये अथवा आपल्या घरी सुद्धा एक सेटअप करू शकतो छानपैकी. आपल्या मोबाईलने सुद्धा शूट करू शकतो आणि त्याच्यासाठी कॅमेरा, मायक्रोफोन, लाइटिंग, टायमिंग आणि आपलं गोलवरती फोकस असतो आणि मग केलेला व्हिडिओ पुन्हा युट्यूबवर अपलोड करून त्याची लिंक विद्यार्थ्यांना द्यायची. जसं अमिताभ सरांनी गुगल क्लासरूम मध्ये लिंक अटॅच करायच्या, असाइनमेंट्स द्यायच्या, तर त्यामध्ये तुम्ही ती लिंक उद्या जे काही टीचिंग करणार आहात तर तत्पूर्वी हे सगळं करू शकता. आणि हे करण्यासाठी कशा पद्धतीने करू शकतो याचा एक छोटासा व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण ते एक्सप्लेन करून घेऊया की कशा पद्धतीने आपण शूट करून आपला व्हिडिओ बनवू शकतो आणि मोबाईलच्या माध्यमाने कशा शूट करावा हे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन प्रॅक्टिकल मध्ये. एक टीचर आहेत आणि ते टीचर अशा पद्धतीने बोर्ड हँग करून ते रायटिंग करत आहेत. सो दिस म्युरेक्साइड टेस्ट इज फॉर कॅफीन ऑर प्युरिन एल्कलाइड्स एंड एज इट्स कलर इंडिकेट्स इट विल गिव पिंक कलर एट द एंड पॉइंट. नाउ कमिंग टू द डिटेल्स अबाउट सॉफ्टवेअर, कॅमेरा, स्टेन, what setup I am using, let's take a tour of my setup. So here you can see that this is my tripod and just above the board I am using one tube light and these are the lights ka setup kelela hai patyani ek studio banavla chhan ha apan ghari kami kharchat banu shakto after that it will be aapla gharcha ekada hall madhe ekada bedroom madhe apan asa light karu shakto ek board hang karu shakto ani ek tripod ta if you are having the stand anu shakto like this. Then also you can record your video आणि त्याच्यानंतर मग असता इथे मोबाईल ठेवून यू कॅन यूज सेटअप लाईक दिस. उदाहरणार्थ जर ट्रायपॉड असेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे मोबाईल हँग करू शकता आणि कम्प्लिटली सेटअप करू शकता आणि त्यामध्ये रेकॉर्ड करू शकता. जर तुमच्याकडे ट्रायपॉड नसेल, DSLR कॅमेरा नसेल तर एक खूप चांगली आयडिया आहे. पहा जसं अमिताभ सरांनी सांगितलं एक कार्डबोर्ड आहे जस्ट आय हॅव आणि त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे मोबाईल ठेवतो. स्टूल वरती मी इथे ठेवलंय वन अपर्चर विल बी त्या स्टूल मधून मी कॅमेरा सुरू करतोय आणि त्याच्या माध्यमाने मोबाईल मध्ये एंड फ्रॉम दिस होल युअर कॅमेरा कॅन रेकॉर्ड युअर व्हिडिओ.
इफ यू वांट टू सी माय ग्रीन स्क्रीन या पद्धतीने ग्रीन बोर्ड पाठीमागे ठेवून सुद्धा आपण हे शूट करू शकतो. म्हणजे बेसिकली काय करू शकतो आपण, तर सर्वप्रथम तर आपणास काय करणं अपेक्षित आहे, ट्रायपॉड घेणं अपेक्षित आहे. त्या ट्रायपॉड वरती आपला कॅमेरा किंवा आपला मोबाईल आपण हँग करू शकता आणि त्याच्या माध्यमाने आपण आपला क्लासरूम मध्ये असो अथवा घरी असो एक चांगला व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. आता हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असेल तर सर्वात महत्वाची आणि काही कौशल्यपूर्ण अशा बाबी आहेत की त्या बाबी आपणा सर्वांना नक्कीच आवश्यक वाटतील, नक्कीच आवश्यक पण आहेत. आणि त्या सर्व बाबी एक्सप्लेन करण्यासाठी मी माझ्या मोबाईलद्वारे कशा प्रकारे शूटिंग करता येऊ शकतं, कुठला ऍप्लिकेशन आपण युज करू शकतो, कुठल्या ऍप्लिकेशनच्या माध्यमाने मोबाईलच्या रेग्युलर कॅमेऱ्यापेक्षाही आपण सुंदरपणाने आपल्या घरी बसून आपलं लेसन कसं शूट करू शकतो. तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की एकतर तुमचा मोबाईल असा स्थिर ठेवता आला पाहिजे तुम्हाला की जो हल्ला नाही पाहिजे शूटिंग करते वेळेस, आणि तशा प्रकारचा काहीतरी एक जुगाड ज्याला म्हणतो, टेक्निक्स ज्याला म्हणतो आपण, ते आपणास करणं अपेक्षित आहे. मग तुम्ही ट्रायपॉड असेल तर सगळ्यात बेस्ट, नसेल तरी तुमचा मोबाईल एखाद्या बॉक्समध्ये ठेवून तुम्ही त्या पद्धतीने त्याला जोडू शकता आणि तो जोडलेला मोबाईल मग सुरू करायचा आणि त्याच्या माध्यमाने आपण या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रमाणे करू शकतो. तर त्या गोष्टी करत असताना त्या जेव्हा गोष्टी आपण करतोय तर त्या गोष्टी करत असताना आपल्या फेसवरती लाइटिंग असावं, आपला कॅमेरा मोबाईल हा वेल स्टेबल असावा, आपला आवाज चांगला यावा याच्यासाठी जर तुम्ही बोया कंपनीचे अमेझॉन वरती चांगले हेडफोन मिळतात रेकॉर्डिंग करण्याचे, जर कदाचित तुम्ही त्या पद्धतीचे रेकॉर्डिंग करणारे जर हेडफोन वापरू शकला तर ते माझं सजेशन असेल की बेस्ट हेडफोन्स आहेत आणि त्या बेस्ट हेडफोनच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे करू शकतो, रेकॉर्ड करू शकतो आणि त्याच्यानंतर ते मोबाईलमध्ये शूट केलेलं मग एडिट करणे आणि या सगळ्या आणखीन वेगळ्या बाबी डेफिनेटलीच आहेत. त्याच्यासोबतच मोबाईलच्या माध्यमाने आपण कशा पद्धतीने पहा कनेक्ट होऊ शकतो आणि त्याच्यासाठी या सर्व टेक्निक्स आहेत त्याच्या की या टेक्निकच्या माध्यमाने हे आपण करू शकतो. सर्वप्रथम तर सुंदर पद्धतीने मोबाईल अटॅच करा आणि तो अटॅच केलेला मोबाईल आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये एक ओपन कॅमेरा नावाचं ऍप्लिकेशन घ्या. ओपन कॅमेरा नावाचं ऍप्लिकेशन घेतल्यानंतर ओके ओपन कॅमेरा नावाचं ऍप्लिकेशन घेतल्यानंतर मी स्क्रीन शेअर करतोय आपल्या सर्वांसोबत पुन्हा शेअर कळा पहा हा स्क्रीन शेअर करतो आणि तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो मोबाईलने आपण कशा पद्धतीने करू शकतो. हा माझा मोबाईल जे स्क्रीनवर दिसतंय तेच तुमच्या समोर इथे दिसतंय. याच्यामध्ये एक ओपन कॅमेरा नावाचं प्ले स्टोअरला ऍप दिसतंय ओपन कॅमेरा. तर हे ओपन कॅमेरा नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करा. स्वतःला घरी आपले स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचे हे ओपन कॅमेरा नावाचं ऍप्लिकेशन आहे. हे क्लिक केल्यानंतर हे ऑटोमॅटिकली आडव्या साईज मध्ये होऊन जातं आणि पहा याचा उपयोग आपण या पद्धतीने करू शकतो. मी ऑब्जेक्ट दाखवेन तुम्हाला. हे ऍप्लिकेशन आहे. तर याच्यामध्ये काय आहे, हे ऍप्लिकेशन सपोज मी एका चेअरवरती कॉन्सन्ट्रेट केले तर यामध्ये कॅमेऱ्यामध्येच असे ऑप्शन्स आहेत की हे झूम करू शकतो मी आणि स्टेबल ठेवू शकतो. त्याच्यानंतर सेटिंग मध्ये जाऊन काही ऑप्शन्स तुम्हाला चेंजेस करावायचे आहेत. तर हे चेंजेस केल्यानंतर जेव्हा तुम्ही शूट करता या पद्धतीने तर हे स्टेबल असेल तर या पद्धतीने हे शूट होत. म्हणजे याच्यामध्ये डीएसएलआर कॅमेरा सारखे म्हणून मी तुम्हाला हा ऑप्शन सांगेन की ओपन कॅमेरा नावाचं ऍप्लिकेशन घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता, रेकॉर्ड करू शकता आणि रेकॉर्ड केलेल्या स्क्रीनला त्याच्यानंतर मग ते तुमचा स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ होऊ शकतो आणि तो स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ त्याच्यानंतर तुम्ही युट्यूबला अपलोड करू शकता आणि अपलोड करून त्याची लिंक तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकता. या पद्धतीने आपण आपलं स्वतःच रेकॉर्ड करू शकतो. बेसिक
बालाजी सरांचा नेटवर्कचा काही इश्यू दिसतोय. सर येस पुन्हा जॉईन होतोपर्यंत एक रिव्ह्यू घेऊ की बाबा ऑनलाईन पद्धत आणि आपली क्लासरूम पद्धतीमध्ये खूप फरक असणार आहे. सर पुन्हा आलेले आहे, तर कन्क्लूड करा. शेवटची 6 मिनिटे आहेत, तर त्या 6 मिनिटांमध्ये मी घेईन. मित्रांनो, आजकाल जसं स्वतःच्या टीचिंगचे व्हिडिओ रेकॉर्ड करतो आपण, एक सध्या जगभरामध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे ज्याला ग्लास बोर्ड असं म्हटलं जातं, लाईट ग्लास बोर्ड. जसं व्हाईट बोर्ड असतो, ग्रीन बोर्ड असतो, ब्लॅक बोर्ड असतो, तसा ऑनलाईन टीचिंगसाठी स्पेशली ग्लास बोर्ड असतो. काय असते ही ग्लास बोर्डची सिस्टीम मी तुम्हाला शेअर करतो. ग्लास बोर्डची ही सिस्टीम अशी असते की आपल्या सेटअपमध्ये जिथून कुठून आपण हा शेअर करणार आहोत व्हिडिओ मुलांना टीचिंग करणार आहोत, तर त्यातली जगभरातली सध्याची सगळ्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी जर कुठली असेल तर ही ग्लास बोर्डची आहे. आणि ती टेक्नॉलॉजी मी आपल्या सर्वांसमोर शेअर करत आहे, कारण साध्या साध्या गोष्टीकडून जगभरातल्या नाविन्यपूर्ण गोष्टी माहीत करून घेणे हा सध्याच्या काळातील शिक्षकांचा रोल असला पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून आपण एक बेस्ट टीचर होऊ शकतो. कैमरा को या मोबाइल फोन को से समझ में आ जाता है, क्योंकि ये एक थोड़ा नया सा तरीका लगता है पढ़ाने का. ऑब्वियसली जो लेटेस्ट चीज है, ते जे व्यक्ती बोलता है ते एका ग्लास बोर्ड च्या पाठीमागे आहे आणि त्या ग्लास वरती जे लिहित है ते आपले विद्यार्थ्यांना लाइव क्लास मध्ये होती है, उन लोग उन चीजों को ज्यादा एक्सेप्ट किया जाता है. तो सबसे पहले हम बात करते हैं हमारे रिक्वायरमेंट्स के बारे में कि क्या क्या रिक्वायरमेंट्स हैं इस तरह के लेक्चर्स को शूट करने के लिए. तो उसमें सबसे पहले आपको जरूरत पड़ने वाली है एक ट्राइपोड की. ट्राइपोड क्या है? ट्राइपोड एक कैमरा स्टैंड है जिसके ऊपर हम किसी भी DSLR सांगितले असा ग्लास बोर्ड असतो. हा ग्लास बोर्ड दिसतोय, साधारणतः 5,000 रुपये याची किंमत असते. एकदा जर आपण एका आपल्या क्लासरूम मध्ये किंवा आपल्या घरी फिट केला तर ऑनलाईन क्लासेससाठी हा सगळ्यात बेटर ऑप्शन आहे. या बाजूने एक लाईट आहे, या बाजूने एक लाईट आहे, म्हणजे याच्या पाठीमागे उभारणार आहे टीचर. हा कॅमेरा इथं असेल, तो शूट करत असेल, तो मिररिंग मध्ये कॅमेरा को या मोबाईल फोन को माउंट करके रख सकते हैं अपने लेक्चर्स को शूट करने के लिए. तो इसके लिए आपको जरूरत पड़ने वाली एक ट्राइपोड की. ट्राइपोड आपको मार्केट में इजीली 700 रुपए से लेके 1,000 तक का बहुत अच्छा मिल जाएगा. उससे आपका काम आसानी से फोकस रहे. उसके बाद हम बात कैमरा है मोबाइल फोन का, उसमें पीछे एक ब्लैक है. मैं बार बार बोले स्विच करके दिखाता हूँ, आप और मोबाइल फोन दोनों में वर्क कर जाता है. बोया का माइक है, बहुत सारे यूट्यूबर्स इसको फिजिक्स है. लाइट बोर्ड क्या है देखिए अरेंजमेंट में मेरे पास में. फॉर एग्जाम्पल ये एक लाइट बोर्ड है, ओके ये एक लाइट बोर्ड है और इसमें मैं इस साइड खड़ा हुआ हूं, इस साइड खड़ा हूं और मेरा जो फेस का डायरेक्शन है वो लाइट बोर्ड की तरफ. हाँ, वन टाइम सेटअप है. तुमच्या पाठीमागे एक काळा कपडा लावून एक काचाची ग्लास लावणे आणि त्याचा सेटअप कसा करतायत हे रफ है. और मेरा जो कॅमेरा है, मैंने अपने कॅमेरा को जो मेरा मोबाईल फोन है वो ट्राइपोर्ड के ऊपर माउंट किया है और वो इसकी तरफ है, लाइट बोर्ड की तरफ, जो मेरे सामने लगा हुआ है मोबाईल फोन का कॅमेरा. लाइट का हमें अरेंजमेंट ओके. हा अरेंजमेंट है, इथे शिक्षक आहे, इथे एक लाइट आहे, इथे शिक्षक आहे, इथे रायटिंग करतायत, इथून रेकॉर्डिंग होत आहे करना है ताकि सारा का सारा लाइट का फोकस हमारे ऊपर रहे. इंटरनल रिफ्लेक्शन की वजह से सारा का सारा लाइट का फोकस हमारे ऊपर रहे. और लाइट बोर्ड में जो मैंने ग्लास को माउंट किया है, ये एक एक्स्ट्रा क्लियर ग्लास है जिसको हम बोलते हैं स्टार फायर ग्लास. इसको मैंने इस तरह से अरेंज किया है कि ये सिर्फ कुछ पॉइंट पर ही इस वुडन फ्रेम में टच करता है. ऐसा क्यों? क्योंकि इस ग्लास के जितनी भी लाइट्स हैं सिर्फ एक स्विच दबाने से ही एडिटिंग में मतलब काफी इंपॉर्टेंट चीजें हैं ये. मैं एक ऐप यूज करता हूं जो प्ले स्टोर पर आपको मिल जाएगी, उस ऐप का नाम है काइन. ओके, तो काय आहे, आपण व्हाइट बोर्ड वरती राइटिंग करतो, मोबाईल ने शूट करतो आणि त्याचा व्हिडिओ बनवून पाठवतो. ग्रीन बोर्ड वरती असेल, कुठेही असेल, तर हे बेसिक झालं. या मोबाईलच्या माध्यमाने शूट करून तुम्हीही तुमचा व्हिडिओ लेक्चर शूट करू शकता आणि ते विद्यार्थ्यापर्यंत पाठवू शकता. जर जगभरातलं नाविन्यपूर्ण माहिती आपणास आवश्यक आहे, असणं अपेक्षित आहे, तर एक ग्लास बोर्ड नावाची सिस्टीम आहे. गुगल किंवा युट्यूबवरती सर्च करा, त्या संदर्भाने आपणास माहिती मिळेल की ग्लास वरती आपण लिहितो आणि त्याचे व्हिडिओ डायरेक्टली
स्टुडंटसाठी जे काही राईट करतो ते पुरुषाला सरळ दिसतात, आपण लेफ्टने लिहितो तर ते राईटने दिसत जातात. अशा पद्धतीने हे व्हिडिओ आपण बनवू शकतो. आणि यातला शेवटचा पॉइंट आहे की आपण बनवलेला व्हिडिओ हा युट्यूबवरती अपलोड करणे. तर पुन्हा एक वेळा मी स्क्रीन शेअर करतो आणि सिम्पल आहे की कुठलाही व्हिडिओ आपण बनवला असेल तर तो व्हिडिओ आपण या पद्धतीने युट्यूबवर अपलोड करू शकतो. हे गुगल क्रोमवरती इथे जाऊन युट्यूब असं नाव टाईप केलं की युट्यूब काय आहे पण युट्यूब इज अ वन ऑफ व्हिडिओ सर्च इंजिन. याच्यावरनं व्हिडिओ पाहू शकतो, व्हिडिओ डाउनलोड करू शकतो, आपला व्हिडिओ अपलोड करू शकतो आणि स्वतःचं चॅनल बनवू शकतो. आता तुम्ही जर शिरपूर एज्युकेशन सोसायटी नावाने प्रत्येक शाळेचे वेगवेगळे चॅनल्स असतील तर त्याच्यावरती तुमच्या ऍक्टिव्हिटी तुम्ही अपलोड करा. तुम्ही बनवलेला एखादा व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ शूट करून एडिट केल्यानंतर इथं प्लसचं आयकॉन आहे, या क्रिएट वरती जाऊन इथे अपलोड व्हिडिओ नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या डिव्हाइसमध्ये मोबाईलमध्ये असो अथवा तुमच्या पीसीमध्ये असो जिथे कुठे असेल तर तिथून तो व्हिडिओ घ्या, त्या व्हिडिओला नाव द्या आणि तो व्हिडिओ मग अपलोड होतो आणि त्याची लिंक तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना शेअर करू शकता. इथून फाईल सिलेक्ट करू शकता आणि ती सिलेक्ट केलेल्या फाईलला तुम्ही नाव देऊ शकता. अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे की स्वतःचे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बनवणे, स्वतःचा टीचिंग करत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करणे, तो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आपण युट्यूबवरती अपलोड करणे, या प्रामुख्याने चार पाच गोष्टी आपण पाहिल्या आहेत. तर मित्रांनो, आजच्या सेशनमधून सरावासाठी तुम्हाला एक विनंती असेल की कुठलाही तुम्ही शिकवता तो विषय घ्या, त्या विषयाचा एक घटक निवडा, एक 5 स्लाईडचं प्रेझेंटेशन बनवा ज्यामध्ये साध्या इमेज वापरा, GIF इमेज वापरा, ऑडिओ यूज करा, छोटासा व्हिडिओ क्लिप घ्या आणि त्या सर्वांचं टायमिंग एकत्रित करून उद्याच्या दिवसभरात तुम्ही त्याचा सराव करा. सेकंड पॉइंट, तुम्ही एक स्वतःचा 1.5 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ मोबाईलने अथवा कॅमेराने शूट करा, तो युट्यूबवर अपलोड करून पहा आणि त्याची लिंक अमिताभ सर, मला किंवा नवनीत फाउंडेशन या सर्वांना पाठवा. आणि जर तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न ईमेलद्वारेही पाठवू शकता, इथे आता सध्याही विचारू शकता आणि परवाच्या सेशनमध्ये हे सर्व वापरू शकतो. फक्त शेवटी थांबण्या अगोदर एकच सांगेन पुन्हा एकदा मित्रांनो, जो चीज आपको चॅलेंज करती है वही चीज आपको चेंज भी करती है. त्यामुळे कठीण वाटणाऱ्या गोष्टींना आपण घाबरू नये, नक्कीच आपण घाबरत नसणार. नवनीत फाउंडेशन आणि शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांनी मला दिलेली ही संधी अतिशय लाभदायक ठरेल. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि तुमच्या सर्वांसोबत इथून पुढे जोडायला मला आनंद वाटेल. थँक्यू नवनीत फाउंडेशन, शिरपूर एज्युकेशन सोसायटी आणि अमिताभ मेहता. थँक्यू सर. रॉय मॅम. ओके मॅडम आलेले आहेत. येस, धन्यवाद बालाजी जाधव सर, अमिताभ मेहता. अत्यंत सुंदर रीतीने आपण आजच्या विषयाची मांडणी केली आणि मला खात्री आहे की आज आमच्या शिक्षकांना खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि तुमच्या सल्ल्यानुसार आज ते गृहकार्याला सुरुवात करतील, उद्या दिवसभर सराव करतील आणि परवा आपल्याकडे परत ते येणार आहेत, जॉईन होणार आहेत आणि आपण पुन्हा आपलं प्रशिक्षण परवा सुरू ठेवणार आहोत 3 वाजता. जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण जाधव सरांच्या आणि अमिताभ मेहतांच्या त्यांनी बघून घ्यावेत. ते प्रश्न आपल्याला फेसबुकवर आलेले आहेत तर आपण कृपया मेहता सर आणि जाधव सर आपण बघून घ्या प्रश्न, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती त्यांचं शंका समाधान परवा करत आहे. आता यानंतर मी पाटील सरांना विनंती करते की शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे शर्मा सर यांना त्यांनी स्क्रीनवर येण्याची विनंती करावी. शर्मा सर, हाऊ कॅन स्टुडंट्स अँड होमवर्क ऑन क्लासरूम ऍप. शर्मा सर मेल आयडी सर व्हिडिओ तयार करून. पाटील सर हा आलोय मॅडम स्क्रीनवर. हा या शर्मा सर. शर्मा हो आहेत ना.
हाय हाय प्लीज हेलो नमस्कार शर्मा सर एक मिनट मैडम देता हूँ सर नमस्कार मैडम नमस्कार Am I audible, madam? Yes, all? Yes, you are audible. And everybody can listen to what I'm saying, yes. Or you will put me live? No, we are able to hear you. Okay. One second. Hello. It's on the Facebook Live also, you are audible. Okay. Very good afternoon to each one of you. Let me begin by thanking Navneet people first. As usual and as always, Navneet has been a great force that has backed us all throughout. And in particular, Shri Ahireji and Madam Basanti Rao, they have been instrumental for the past 1 week in developing this program for my teachers. And anybody who goes and empowers my teachers, helps my teachers, is definitely a person of praise for me and for the entire Sanstha. On behalf of the entire Sansa, I thank you all, each and everyone who was involved in this program. I am glad to see so many people hooked up to this Facebook Live program at the moment. And I congratulate each one of you who has stepped forward in this teaching learning process, in bettering of this teaching learning process. It gives me immense pleasure to see how my teachers have evolved. I don't know, a few months ago, nobody knew about Corona, I think. And then the way everybody has shaped up, people have taken it in their stride. People have tried to find out alternative ways to reach our students and help the teaching learning community is absolutely, I mean, even despite the pandemic, it gives me goosebumps because the entire teaching community, the way it has evolved and grown, hats off to the teaching community because we are not technocrats, we were not technicians, we were not people who were very techno-friendly and who would invite technology into our bedrooms, that kind of people. हममें से कोई भी ऐसा इंसान नहीं था जो टेक्नोलॉजी को बहुत ज्यादा प्रेफरेंस देता था कोरोना आने तक लेकिन सिर्फ और सिर्फ इसलिए कि बच्चों का उद्धार हो बच्चे आगे बढ़े उन तक टीचिंग लर्निंग प्रोसेसेस बाधित ना हो बच्चों की पढ़ाई सतत जारी रहे इस प्रयास में टीचर्स ने अपने आप को जितनी जल्दी और जितनी प्रबलता से बदला है वो मुझे बहुत खुशी देता है मैं हमेशा कहता हूं कि शिरपुर एजुकेशन सोसाइटी आरसी पटेल एजुकेशन ट्रस्ट एसवीकेएम और हमारे एनएमआईएमएस के जो टीचर्स हैं वो हमेशा हमें गौरवान्वित करते हैं वेदर इट इज रिजल्ट्स वेदर इट इज देयर परफॉर्मेंस whether it is their children performing at various levels, but then jis tarah se un logon ne technology ko haatho haath liya hai jaise zoom classes kar rahe hain jaise google classes kar rahe hain ye apne aap mein ek anokha samvad hai jo main dekh raha hu teachers ki growth kitne level pe ho rahi hai even primary teachers ne youtube channel apna banane ki mansha man mein lekar ke youtube channel tak pahunch gaye लेकिन हमारे पास छोटी छोटी बाधाएं छोटे छोटे चैलेंजेस बीच बीच में आते रहते हैं उसमें से एक चैलेंज था कि हम लोग कंटेंट डिलीवरी तो कर रहे थे जूम के थ्रू लेकिन जो पार्ट था स्टूडेंट फीडबैक वाला वो स्टूडेंट फीडबैक वाले पार्ट में कुछ टीचर्स को जूम के अलावा गूगल क्लासरूम को यूज करने में प्रॉब्लम आ रही थी जिससे कि क्लासवर्क होमवर्क का करेक्शन टेस्ट असाइनमेंट सारे चेक नहीं हो पा रहे थे उन बच्चों के जो अपनी कॉपी भेज नहीं रहे थे कुछ लोग तो फिजिकली अपनी कॉपीज भेज रहे थे बच्चे ज्यादातर और टीचर चेक करके दे रहे थे लेकिन कुछ स्कूलों में क्योंकि उनकी जगह इस तरह से है कि वहां पर बच्चों का और अभिभावकों का आना जाना पॉसिबल नहीं हो पाता तो वहां पर कॉपीज नहीं आ पाने की वजह से कॉपी करेक्शन में क्लासवर्क होमवर्क चेक करने में पास टेस्ट लेने में बाधा उत्पन्न हो रही थी मुश्किल आ रही थी उसको दूर करने के लिए ये गूगल क्लासरूम में जिन टीचर्स को एम्पावरमेंट की जरूरत थी उसको हमारे प्रिंसिपल साहब हमारे सभी प्रिंसिपल्स ने खासकर श्री पीवी पाटिल जी ने बीड़ा उठाया
कि हम उनको एम्पावर करेंगे, ट्रेन करवाएंगे और उनकी ये बाधा दूर करेंगे। मुझे खुशी है, मैं भी आप सब जो टीचर्स रिएक्शन दे रहे हैं, जो इंटरैक्ट कर रहे हैं, उसको नोट कर रहा था, उसको देख रहा था कि किस तरह से आप लोग तन्मयता से लगे हुए हो और उसे सीख रहे हो। मुझे उम्मीद है कि ये सेशन होने के बाद में हम में से जो भी टीचर ऐसा था जिसको थोड़ी भी रुकावट थी, थोड़ी सी भी बाधा थी, जिसको थोड़ी सी भी परेशानी आ रही थी गूगल क्लासरूम यूज करने में, वो अब इस गूगल क्लासरूम को यूज करने में परिपक्वता से आगे आएगा और बच्चों की कॉपीज, क्लासवर्क, होमवर्क किसी भी तरह में रुकेगी नहीं और उन्हें चेक करके वापस दिया जाएगा, समय पर टेस्ट लिए जाएंगे, सारे असाइनमेंट्स, एक्टिविटीज, प्रोजेक्ट समय पर कंप्लीट होंगे, अगर कहीं पर रुके हुए थे तो। अभी हम लोगों को पता चला है महाराष्ट्र के अंदर में दिवाली से पहले ज्यादातर शालाएं शुरू होना नामुमकिन सा लग रहा है जिस तरह के हालात है, लेकिन माई टीचर्स इन पर्टिकुलर ओनली द स्कूल इज क्लोज्ड, द इंटायर प्रोसेस इज ऑन, चिल्ड्रन आर नॉट कमिंग टू स्कूल, लेकिन बाकी कोई भी चीज रुकी हुई नहीं है और दिवाली तक हम रुकने भी नहीं देंगे और उम्मीद करते हैं कि सिलेबस कंप्लीशन का जो पार्ट है उस सिलेबस कंप्लीशन के पार्ट को भी बहुत आगे तक लेकर जाएंगे, बढ़ा के रखेंगे, डिस्पाइट द फैक्ट कि हमको पता है कि गवर्नमेंट एक बहुत बड़ा पार्ट उसमें से काट देगी, लेकिन मैं ये मानता हूं कि गवर्नमेंट के लेसन काट देने से अगर आप लेसन नहीं पढ़ाओगे तो कंसेप्चुअल अंडरस्टैंडिंग में फर्क पड़ जाएगा बच्चों को, उनको उस क्लास का जो कॉन्सेप्ट है वो आत्मसात करने में प्रॉब्लम होगी। इसलिए हम चाह रहे हैं कि हम अपनी पढ़ाई पूरी रखें अपनी तरफ से, लास्ट में एग्जाम पॉइंट ऑफ व्यू से जो लेसन गवर्नमेंट काट देगी वो लेसन हम हटा देंगे, उसमें कोई सोच की वजह नहीं है, लेकिन पढ़ाई लिखाई अभी भी अबाधित किसी भी तरह से बिना किसी रुकावट के चलती रहनी चाहिए। और आज का ये जो आपका ट्रेनिंग काल है, इस ट्रेनिंग के दौरान में अगर आप में से किसी को कोई भी प्रश्न पूछना है, कोई ऐसी बात उलझन की है दिमाग में, तो निसंकोच पीवी पाटिल सर का जो नंबर है उस नंबर पे व्हाट्सएप है, वो नंबर अभी पीवी पाटिल आपको दोबारा नोट करा देंगे। आप लोग केवल ये वेबिनार छोड़ने से पहले अपने प्रश्न को टाइप करके उन तक भेज देंगे, केवल अपने अपने प्रश्न भेज देना, वो सभी प्रश्न संकलित करके बासंती राव मैडम तक पहुंचा दिए जाएंगे पीवी पाटिल सर के द्वारा, जिससे कि 16 तारीख को जब हम शुरुआत करेंगे तो सबसे पहले आपके सभी प्रश्नों का निराकरण किया जाएगा, उन प्रश्नों के उत्तर आप तक पहुंचेंगे, आपकी शंकाएं दूर होंगी और ये जो वेबिनार है इसका अर्थपूर्ण जो है संयोजन हम कर पाएंगे, ऐसी हमको उम्मीद है। इसके अलावा आप में से कोई भी ऐसा जिसके पास कोई सजेशन हो, जो हमने ये वेबिनार किया, इस वेबिनार में कोई सजेशन हो, कोई चीज छूट रही हो, कोई और अच्छी प्रस्तुतिकरण करने के लिए कुछ और समावेशित करना हो इसके अंदर, तो वो भी आप लिख कर दें, हम लोग वी विल टेक इट इन द राइट स्पिरिट एंड वी विल डिस्कस देन एंड देयर, अगर कुछ भी आता है तो। और अपने आप में मुझे जानकर बहुत हर्ष हो रहा है कि हमारे यहाँ ये जो वेबिनार्स की परंपरा है इसको लोगों ने गले लगा लिया है और इस तरह से लर्निंग बहुत ज्यादा बढ़ रही है, खासकर जो फिजिकल एनवायरनमेंट में बैठकर लर्निंग हो रही थी वैसी लर्निंग हो रही है, एंड पीपल हैव ग्रोन अप टू दैट लेवल। तो ये जो प्रोसेस है ये इसी तरह से अबाधित चलता रहेगा, आपको जो भी ट्रेनिंग्स की आवश्यकता होगी वो ट्रेनिंग्स मिलती रहेंगी और आपका काम भी आगे चलता रहेगा। रह गई बात केवल और केवल इस बात की कि हम लोग इसका संकलन जो है जब आने वाले मीटिंग्स में प्रिंसिपल्स के सामने बैठेंगे सभी टीचर्स, तो संकलन करके उसके बारे में जो भी एडवांटेजेस, डिसएडवांटेजेस, हाउ टू फर्दर द इंटायर थिंग, वो कैसे डिस्कस करना है वो आप अपने प्रिंसिपल्स के साथ मीटिंग में कर लीजिए। आज की इस तमाम जो है ट्रेनिंग के लिए एक बार फिर से सभी टीचर्स को पर्टिकुलर बधाई कि उन्होंने इस लेवल पर जो है आगे आकर के इस चीज को लिया है, और साथ ही साथ धन्यवाद नवनीत की पूरी टीम का कि उन लोगों ने हमारे इस प्रयास में जो योगदान किया और टीचर कम्युनिटी का सहयोग किया। मैं पूरे संस्था की तरफ से
सभी महानुभावों की तरफ से आप सबका सादर नमस्कार करता हूँ, धन्यवाद करता हूँ। थैंक यू। अभी आपको थैंक यू शर्मा जी, थैंक यू वेरी मच, थैंक यू मैडम। ये प्रश्न डायरेक्ट जाधव सर आणि अमिताभ मेहता सरांना पाठवले तर चालतील का? हो पाठवले तर चालतील, आम्हाला एक कॉपी ठेवा, आमच्याकडे एक मननवनीत मध्ये पाठवा, माझ्या शेअर करा ना, त्यांचे मोबाईल नंबर शेअर केले तर आम्ही डायरेक्ट त्यांना पाठवू शकतो। ओके, मी तुमच्याकडे पाठवते व्हॉट्सअप वर। तुमच्याकडे पाठवते। ओके थँक्यू, आता आपण परत परवा भेटूच आपण, परवा पुन्हा आपण दुपारी 2-3 वाजता भेटणार आहोत, सर्व मंडळी येतीलच त्यावेळेला। आणि एकच महत्वाची गोष्ट आहे की आपल्या बालाजी जाधव सरांनी जे आज इथे आपल्या पुढे सादरीकरण केलं, त्यांची एक महत्वाची गोष्ट सगळ्यांना माहिती असली पाहिजे, आणि ते म्हणजे त्यांनी कुठेही या कॉम्प्युटर बद्दलचं प्रशिक्षण घेतलेलं नाही, ते एकलव्यासारखे स्वतःच स्वतः शिकलेले आहेत, स्वतः सराव करून त्यांनी एवढी मोठं प्रभुत्व मिळवलंय की आज राष्ट्रीय स्तरावर बालाजी जाधव सर राष्ट्रीय स्तरावरचे प्रशिक्षक म्हणून ठिकठिकाणी जात असतात। तर हा एक फार मला महत्वाचा मुद्दा वाटतो की त्याच्यातनं आपण हा नक्की संदेश घेऊ शकतो की आपण स्वतःच स्वतः शिकणं हे शेवटी सगळ्यात प्रभावी असतं। धन्यवाद पुन्हा एकदा बालाजी जाधव सर, अमिताभ मेहता सर आणि पाटील सर आणि श्री शर्माजी, आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद, परवा आपण परत भेटूया, धन्यवाद।